आवाज ऐकू येते का सर्वांना? येतो येतो. सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ. आता 18 फेब्रुवारी ही तारीख जवळ आलेली आहे आणि प्रजासत्ताक दिनाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आपण नुकतंच म्हणजे अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण साजरा केला आणि त्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या योगायोगानं अमृत महोत्सवी ही तासिका आहे, म्हणजे जवळजवळ 76 तासिकेचं आयोजन आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर च्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेलं आहे. त्याचे सर्व संयोजक माननीय टेमकर साहेब प्रेरणास्थान, त्याचबरोबर माननीय शिक्षणाधिकारी, सन्माननीय सर्व उपशिक्षणाधिकारी, त्याचबरोबर विस्तार अधिकारी कुलटे मॅडम, पवार सर, त्याचबरोबर या संकल्पनेसाठी आतापर्यंत ज्यांनी कष्ट घेतलं आणि मिशन अहमदनगर, मिशन स्कॉलरशिप अहमदनगर एक वेगळी अचीवमेंट निर्माण करण्यासाठी आतापर्यंत सर्वांनी जे तज्ज्ञ मार्गदर्शक असतील आणि सहभागी विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील, या सर्वांचं या निमित्तानं मी धन्यवाद देतो. कारण गेले 75 दिवस तुम्ही सातत्यानं सकाळी 7 वाजल्यापासून या मिशन स्कॉलरशिप अहमदनगर या तासिकेमध्ये जॉईन होत आहे. तर आज आपण मराठी विषयाची एक जनरल रूपरेषा आपण पेपर सोडत असताना घ्यावयाची काळजी काय केलं पाहिजे नेमकं. आता तुमच्याकडे भरपूर म्हणजे तुमच्याकडं थोडक्यात लिंबू आहे, तर लिंबू जर तसाच खाल्ला तर तो आंबट लागणार आणि त्याचं सरबत करून पिलं तर आपल्याला एनर्जी पण येणार आणि तोंडाला गोडी पण येणार. तसं तुमच्याकडे आता भरपूर ज्ञान, नॉलेज, तुम्ही भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडवलेले आहेत, तुमच्या तालुका, जिल्हा, केंद्र स्तरावरती सराव चाचण्या झाल्या असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक शंका आल्या असतील, त्या शंकांचं निरसन झालं असेल, अशा अनेक मार्गातून तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स असतील, तुमचं वर्ग अध्यापन असेल, ह्या अनेक माध्यमातून तुम्ही गेले वर्षभर सातत्याने अभ्यास केलेला आहात. पण मित्र, आपण अभ्यास केलाय ते सगळं जर व्यवस्थित एका विशिष्ट मार्गानं येणाऱ्या परीक्षेमध्ये जर उतरवलं तर आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि जर आपण परीक्षेतच उतरवण्यामध्ये ती माहिती अयशस्वी ठरलो तर केलेलं श्रम वाया जाऊ शकतो. यासाठी काही तुमच्याकडं प्लॅनिंग पेपर सोडवण्याचं असलं पाहिजे, प्लॅनिंग म्हणतोय मी, नियोजन असलं पाहिजे. आता पहिला पेपर आहे मराठी आणि गणिताचा, हा भाग एकचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये मराठीचे 25 प्रश्न आहेत आणि गणिताचे 50 प्रश्न आहेत. आता तुम्ही या 2-4 दिवसामध्ये म्हणजे परीक्षेचा जो कालावधी आहे त्याच्या पूर्वीपर्यंत सरकारी प्रश्नपत्रिकेवरती जोर द्या, सरकारी प्रश्नपत्रिका, आणि त्याला पॅरलल प्रश्न तुम्ही निर्माण करा, तुमच्या शिक्षकांना निर्माण करायला लावा. आणि पॅरलल प्रश्न म्हणजे सरकारी परीक्षेमध्ये प्रश्न सोपे असतात परंतु ते विचार करून लिहावे लागतात. म्हणजे मी तुम्हाला एक पूर्वी वाक्य म्हटलं होतं, जेवढा प्रश्न सोपा तेवढं मार्क मिळवायला पण मोका असतो आणि तेवढंच फसण्याचा पण धोका असतो. त्यामुळे सोपा आणि तो मोका आणि धोक्यापासून आपण दूर जाण्यासाठी काही प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. साधारणपणे तुम्हाला 90 मिनिटं म्हणजे 1.5-1.5 तासाचा वेळ असतो. परीक्षेमध्ये सोपे 30% प्रश्न आहेत, मध्यम 40% प्रश्न आहेत आणि कठीण 30% प्रश्न आहेत. प्रत्येक पेपरची रचना ही साधारणपणे अशी आहे. त्याच्यातले सोपे आणि मध्यम म्हणजे 70% तुमची ऑलरेडी तयारी झालेलीच आहे. आपण राहणार आहे कुठं,
तीस टक्क्यामध्ये, जो 30% यशस्वी होईल म्हणजे कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये तो या ठिकाणी तुमच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहे. मग प्रत्येक पेपरचं प्लॅनिंग करत असताना, आता मी मराठी विषयाबद्दल बोलत असताना, साधारणपणे 25 मिनिटांमध्ये हा तुमचा भाग एक मधील मराठी विभाग सोडवून झाला पाहिजे आणि 100% होतो तो. आता मी पहिल्या लेक्चरला सुद्धा तुम्हाला पेपरची विभागणी सांगितलेली होती, आठवते का बघा, की त्या परीक्षेमध्ये तुम्हाला वाचलेला भाग आणि न वाचलेला भाग, म्हणजे बघा उतारा असेल, कविता असेल किंवा संवाद असेल किंवा निर्देश असतील, म्हणजे सुसंगत वाक्याचा परिचय त्याच्यातील एक घटक, तर याच्यामध्ये हा तुम्हाला न वाचलेला भाग असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये येणारी वाक्य किंवा येणारा संवाद असेल, सुसंगत वाक्याचा परिचय असेल, कविता असेल किंवा उतारा असेल, जाहिरात असेल, बातमी असेल, हे जे मी घटक सांगितले ते तुम्ही पूर्वी न वाचलेले, परंतु याला पॅरलल तुम्ही सराव केलेला आहे. समांतर म्हणजे उतारे सोडवलेले आहेत, कविता सोडवलेले आहेत, हे सगळं सोडवलेलं आहे तुम्ही, सुसंगत वाक्याचा परिच्छेद किंवा संवाद वगैरे तुम्ही सोडवलेलं आहे, परंतु तुम्ही सोडवलेलं परफेक्ट तेच येईल याची गॅरंटी या विभागामध्ये नाही. मग तुम्ही वाचलेलं त्याच्यामध्ये परफेक्ट काय येणार आहे, तर त्याच्यामध्ये बघा म्हणजे कार्यात्मक व्याकरण, म्हणजे तुमच्या शब्दांची जाती असतील, लिंग वचन काळ असेल तुमचं, विरामचिन्हे असतील, वाक्याचे भाग असतील, शुद्ध अशुद्ध शब्द असतील, हे तुम्ही वाचलेल्यातलंच येणार आहे. आता मग हे वाचलेल्यातलं येणार आहे म्हणजे नेमकं कुठलं येतं साधारणपणे, तर साधारणपणे 1 ते 5 वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं मराठी विषयाची अभ्यासायची, म्हणजे त्याच्याच अनुषंगानं त्याच्यातील शब्द शुद्ध शब्दासाठी येतील, विरामचिन्हासाठी सुद्धा काही वेळा परिसर अभ्यास सुद्धा तुम्ही साधारणपणे वाचून घ्या, त्याच्यामधलं एखादं वाक्य तुम्हाला उपयोगी पडू शकेल. लिंग वचनसाठी किंवा काळासाठी सुद्धा पाठ्यपुस्तकावरतीलच जास्तीत जास्त वाक्यांचा वापर केला जातो, जास्तीत जास्त म्हणतोय मी. म्हणजे कार्यात्मक व्याकरण हा तुम्ही वाचलेल्या भागावरती येणार आहे. भाषेचा व्यवहारात उपयोग म्हणजे वाक्यप्रचार असतील, म्हणी असतील, संवाद असेल, निर्देश असतील, माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द असतील, मराठी इंग्रजी पर्यायी शब्द असतील, हा भाषेचा व्यवहारिक उपयोग, हे देखील तुम्ही वाचलेल्यातलं येणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या ज्या प्रकाशनमधले वाक्यप्रचार वाचले असतील, म्हणी, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानविषयक शब्द असतील, मराठी इंग्रजी शब्द असतील, हे तुम्ही वाचलेल्या भागावरती येणार आहे. आता त्यामध्ये सुद्धा पाठ्यपुस्तकाला जास्त तुम्ही प्राधान्य द्या, म्हणजे आता ढिगभर पाठांतर केलेलं तुम्ही फक्त उजळणी करून घ्या आणि फोकस तुम्ही पाठ्यपुस्तकातले वाक्यप्रचार, शब्दार्थ याच्यावरती जास्त फोकस करा. दुसरा शेवटचा मुद्दा आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, म्हणजे मी जे वाचलेलं येणार आहे त्या भागावरती फोकस करतोय. तुम्ही वाचलेले समानार्थी शब्द, आता इतर प्रकाशनचे तुम्ही गाईड वापरले असतील त्याच्यामध्ये भरपूर समानार्थी शब्द आहेत, ते तुम्ही पाठ केलेले असतील आणि असणारच आहे तो, कारण तुम्ही राज्य गुणवत्ता यादीसाठी आणि शिष्यवृत्तीधारक होण्यासाठी सगळी तयारी करताय, तरी पण त्याच्यामध्ये आता प्राधान्य तुम्ही पाठ्यपुस्तकातल्या शब्दार्थावरती द्या. तसंच पाठ्यपुस्तकातले विरुद्धार्थी शब्द असतील, शब्दकोळीसाठी असणारे शब्द असतील, त्याला समानार्थी शब्द तुम्हाला उपयोगी पडतील, जोडशब्द असतील, अलंकारिक शब्द मात्र तुम्हाला गाईडमधले वाचावे लागतील, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून शब्द बनवणे, वर्णानुक्रम, वर्णानुक्रम काय, तुम्हाला वर्णमाला 52 अक्षरांची जर व्यवस्थित येत असेल तर वर्णानुक्रम तुम्हाला व्यवस्थित सोडवता येईल, एका शब्दाचे भिन्न अर्थ असतील आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान असेल. हे मुद्दे मी जे सांगितले ते हे तुम्ही वाचलेल्या भागावरती येणार आहे आणि न वाचलेल्या. मग पेपर सोडत असताना आपण एखाद्या शाळेमध्ये परीक्षेला जात असताना आपल्याला जर आपले ओळखीचे सर भेटले तर आपल्याला आनंद होतो, नेमकं तेच इथं पेपर सोडवताना. परंतु आपण वाचलेले जर प्रश्न आले तर आपल्याला म्हणजे पेपर सोडवायला पण आनंद होतो आणि एक कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये एक
आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुम्ही या भागातले प्रश्न अगोदर सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजे मी जो उल्लेख केला, व्याकरण असेल, भाषेचा व्यवहारिक उपयोग असेल, शब्दसंपत्तीवर प्रभुत्व असेल, या भागावरील प्रश्न प्राधान्यानं अगोदर सोडवा. त्यानंतर मग न वाचलेला, म्हणजे आता तुमचं वाचलेलं, हां मी वाचलेलं, मला खूप आता अभ्यास केलेलं मी आलेला आहे, हा ज्यावेळी मनामध्ये तुमचा एक आनंद निर्माण होतो, एक अशी तार शिडून जाते, अरे वा किती मराठीचा पेपर सोपा आहे, असं ज्यावेळी मनामध्ये तुमचा कॉन्फिडन्स निर्माण होतो, त्यावेळी तुम्हाला तो न वाचलेला भाग जो असेल, म्हणजे उतारा, कविता, संवाद, सुसंगत वाक्याचा परिचय, जाहिरात, यावर्षी प्रश्न सोडवायला सुरुवात करा तुम्ही. आणि अशा प्रकारे तुम्ही हे 20 मिनिटांमध्ये किंवा 25 मिनिटांमध्ये या ठिकाणी मराठीचा भाग सोडू शकताय. याच्यातली उरलेली 5-10 मिनिटं तुम्ही गणितला वापरू शकताय. 5-10 मिनिटं, कारण गणितमध्ये असणार आहेत 50 प्रश्न, वेळ आहे 60 मिनिटं तुम्हाला. 60 मिनिटं म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला 1.5 तास आहे. मग त्याच्यातल्या कठीण प्रश्नाच्या कृतीसाठी तुम्हाला यातली 5 मिनिटं 7 मिनिटं किंवा ज्याची गती जास्त आहे तो कदाचित 10 मिनिटं देखील मराठीच्या पेपरमधील वाचवू शकतो आणि ते गणितासाठी वापरू शकतो. म्हणजे पहिली गोष्ट, तुमच्या हातामध्ये घड्याळ पाहिजे आणि टाइम मॅनेजमेंटनुसार तुम्ही पेपर सोडवला पाहिजे. एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर नाही आलं, म्हणजे तुम्ही वाचलेलं त्याच्यामध्ये काही आलं नाही, त्या एखादा प्रश्न म्हणतोय मी, तर तो प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा आणि मग इतर मराठीचे प्रश्न सोडून झाल्यानंतर शेवटीला त्या प्रश्नाकडे या. कारण बघा, तुम्ही 75 प्रश्नांची तयारी करत आहात, 75 पैकी तुम्हाला 70 प्रश्न कॉन्फिडन्सली येतात, 2 प्रश्नांमध्ये 4 पर्याय आहेत, त्यातले 2 पर्याय तुम्हाला बाद केलेले आहेत तुम्ही, आणि 3 प्रश्न असे आहेत की तुम्हाला त्याच्यातले न वाचलेल्या भागातले अनभिज्ञ आहे, तिथं पर्याय बाद पद्धत वापरा. मी तुम्हाला थोडीशी पुढे चर्चा करणार आहे, त्यावेळी सांगेन. मग तुम्हाला 70 प्रश्न कॉन्फिडन्सली येतात, मग 70 दुने तुमचा 140 मिनिट होऊ शकतो. मग समजा एखादा प्रश्न येत नाही तर त्याचं नुकसान किती होणार आहे? 2 मार्काचं होणार आहे. मग 2 मार्कासाठी 70 प्रश्नाचं टेन्शन घेऊ नका ना. म्हणजे तुम्ही येत्याल्या भागाकडे फोकस करा. म्हणजे तुमचे 70 दुने 140 प्रश्न तरी 140 मार्क तरी तुमचे प्लसमध्ये जातील, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ते न येणाऱ्या भागामध्ये समजा तुम्हाला त्या एखाद्या न येणाऱ्या भागावरती तुम्ही किमान 5 मिनिटं नाही तर 7 मिनिटं विचार करायला आला एकाच प्रश्नाबद्दल, मग तो गणितचा असेल, मराठीचा असेल, किंवा अन्य बुद्धिमत्ताचा असेल, किंवा इंग्रजीचा असेल. मी ऑल ओव्हर बोलायला लागले. त्याच्यामध्ये एखादा प्रश्न येत नाही तुम्हाला, अजिबातच इथं नाही, तुमचं तिथं काहीच का चालणं झाले, ठेवा तो बाजूला. नाही आला तर किती लॉस होणार आहे? 2 मार्काचा लॉस होणार आहे. होते 2 मार्काचा लॉस, परंतु त्या एका प्रश्नानं 7 मिनिटं जर घेतली आणि शेवटीला टाइम संपत आल्यानंतर तुमची समजा घड्याळ टाइम मॅनेजमेंटनुसार तुमची समजा पेपर संपायला 10 मिनिटं वेळ उरलेली आहे आणि तुमचे जर 15 प्रश्न सोडवायचे राहत असतील तर तुम्ही 15 दुणे 30 मार्काचा लॉस करणार आहे. कशामुळे झालंय? तर तुम्हाला जो 1 प्रश्न किंवा 2 प्रश्न जे आले नाहीत त्याला तुम्ही 5-10 मिनिटं वेळ दिली आणि ती वेळ येणाऱ्या सोप्या प्रश्नांची वेळ तुम्ही खाल्ली. कारण शेवटीला काही वेळेला असं होतं की शेवटचे 5-7 प्रश्न वाचायला वेळ सुद्धा मिळत नाही. मग आपण अंदाजे काहीतरी त्या प्रश्नांची उत्तरं लिहितो का? 2 मिनिटं वेळ राहिलाय आणि 7 प्रश्न राहिलेले, मग तर आपण काहीतरी गोल करून येतो. मग पेपर सोडून आल्यानंतर बघतो तर काय होतंय, अरे बापरे हे मला प्रश्न येत होते पण मला वेळच पुरला नाही. मग यासाठी आपण एखादा कठीण प्रश्न असेल, दुसरा कठीण प्रश्न असेल, त्याला पेपरमध्ये फुली करून ठेवा, त्याबरोबर उत्तर सूचीमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर पण लिहिणार नाही. समजा तुम्हाला एखादा 24 नंबरचा प्रश्न येत नाही, त्या प्रश्नाला फुली करून ठेवा आणि जाणीवपूर्वक उत्तर पत्रिकेमध्ये काही मात्र खून करायची नाही की 24वा प्रश्न मी नंतर सोडवणार आहे. म्हणजे 25व्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतंय तर ते 25व्या प्रश्नाचं उत्तर त्या उत्तर पत्रिकेमध्ये त्याच नंबरला नोंद करणं आवश्यक आहे. तुम्ही 24वे ब्लँक ठेवणार आहे तात्पुरतं, म्हणून काय 24व्या प्रश्नाला 25व्या प्रश्नाचं उत्तर गोल करून चालणार नाही, पुन्हा पुढे ती चेन बिघडत जाणार.
म्हणजे एखाद्या प्रश्नाला आपण ज्यावेळी येणार नाही किंवा थोड्या वेळानं विचार करणार आहे त्यावेळी त्या प्रश्नपत्रिका येतील म्हणतोय मी. प्रश्न क्रमांकाला गोल करा, तुमच्या मेंदूमध्ये सूचना द्या तुमच्या ब्रेनला की मी 24वा प्रश्न नंतर सोडवणार आहे, मी आता 25वा प्रश्न सोडवायला लागलोय आणि 25व्या प्रश्नालाच 25व्याच्या उत्तरपत्रिकेमध्ये उत्तर लिहिणार आहे. नाहीतर 24व्या उत्तराला 25व्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आणि ती पण जर चेन चुकली तर तुम्ही सगळं केलेलं श्रम वाया जाऊ शकतो. म्हणजे पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंट. आपण ज्या क्रमांकाचा प्रश्न वाचलेला आहे त्याच क्रमांकाच्या उत्तराला म्हणजे आपण उत्तर नोंदवत आहोत ही खबरदारी घेणं देखील गरजेचं आहे. मी आतापर्यंत सांगितलेले तीन मुद्दे महत्वाचे सांगितले. पेपरचं टाइम मॅनेजमेंट करा, तुमच्या हातामध्ये तुम्हाला समजणारं घड्याळ वापरा, तुम्हाला जे घड्याळ समजत नाही ते ऐनवेळी नवीन बदल करून घालू नका. समजा तुम्ही खूप छान मार्क काढताय, आता समजा तुमचा 290 स्कोर आहे, 294 296 स्कोर आहे, म्हणून घरामध्ये जर तुम्ही हट्ट धरला काय नाही मला स्मार्ट वॉचेस 3000 रुपयाचं 3500 रुपयाचं पाहिजे, पण ते तुम्हाला वापरा येते का? तुम्ही त्या आनंदामध्ये काय करणार आहे, त्या घड्याळाकडे तुमचं लक्ष जाणार आहे. आता आपल्याला कोणत्या किमतीचा हातामध्ये घड्याळ आहे याच्यावर उपयोग काय महत्वाचं नाहीये, तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये टाइम कळली पाहिजे. भले तुमची पालक इच्छा पूर्ण करणार आहे, परीक्षा झाल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. एखादी नवीन अचानक वस्तू घेतली तर तुमचं पेपर महत्वाचा का ते घड्याळ महत्वाचं, ही बारकाई महत्वाचा वगैरे, कारण तुमचं लक्ष त्या मुद्द्याकडे जाणार आहे. लक्ष विचलित होणार नाही याची खबरदारी घ्या. म्हणजे आपल्याला वेळ समजली पाहिजे, असं कुठलंही घड्याळ तुमच्या हातामध्ये तुम्हाला समजणार आहे. एखादं नवीन हे झालं ऑपरेटिंग सिस्टीम माहित नसेल तर ती ऑपरेटिंग सिस्टीम करतच आपण बसणार. म्हणजे ह्याही गोष्टी आपण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट बघा की सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचा. आतापर्यंत मी सांगितलेल्या मुद्द्यामध्ये पुन्हा रिपीट करतोय मी, पेपरचं टाइम मॅनेजमेंट करा, हातामध्ये घड्याळ वापरा, तुम्हाला येणारा भाग अगोदर सोडवा, त्यानंतर न वाचलेला भाग त्यानंतर सोडवा. वेळ 20 ते 25 मिनिटांमध्ये तुमचा मराठी पेपर व्हावा असं टाइम मॅनेजमेंट तुमचं असावं. पाठ्यपुस्तकावरती आता लक्ष केंद्रित करा आणि सरकारी प्रश्नपत्रिकेवरती भर द्या. 2018 पासून जे आतापर्यंत ज्या सरकारी प्रश्नपत्रिका आहेत त्याचं अनालिसिस करा, म्हणजे त्याचं विश्लेषण करून कोणत्या भागावरती प्रश्न विचारलेले आहेत. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचं अनालिसिस दाखवलेलं होतं की कोणत्या घटकावरती उतारा कधी आलेला आहे, कविता कोणत्या आलेल्या आहे, जाहिरात कधी आलेली आहे, अशा प्रकारे त्याचं विश्लेषण करा. हा आतापर्यंत सांगितलेला भाग झाला, याच्या पुढे आपण काय विचार केला पाहिजे बघा. सर्व पर्याय वाचा. आता सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचणं किती गरजेचं आहे बघा. 2005 साली माझा विद्यार्थी राज्यामध्ये प्रथम आलेला होता, 298 मार्क्स पडलेले होते 300 पैकी. त्यावेळी इतर विषयांचे देखील म्हणजे 15 प्रश्न होते, म्हणजे सामान्य विज्ञान होतं, त्याच्यामध्ये भूगोल होतं, इतिहास होतं, तो पेपरची रचना वेगळी होती. आता बघा मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. तर त्या विद्यार्थ्याचा माझा एक प्रश्न चुकलेला होता. कशातला प्रश्न चुकलेला होता तर इतिहास विषयातील म्हणजे समाजशास्त्र विषयातील एक प्रश्न चुकलेला होता. कदाचित मी तुम्हाला याच्यावरशी बोललो सुद्धा असेल की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले असा प्रश्न होता तो. बघा मी एक्सपिरियन्स अनुभव माझा सांगायला लागले तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. मॅडम सर ऐकू येते ना, मी बोलते ना व्यवस्थित आवाज येतोय ना? येतो सर, येतो सर. ओके मॅडम. तर एक प्रश्न असा आलेला होता की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पौरोहित्य कोणी केले होते. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्याचं उत्तर काय आहे, गागा भट्ट. उत्तर 100% सगळ्यांना माहिती आहे. माझ्या देखील विद्यार्थ्यांना ते सगळं तोंडपाठ होत, परंतु वाचन दोष आडवा आला, तुमचे पेपर सोडवण्यातली गडबड आडवी आली, पर्याय निश्चित करताना तुमची गडबड आडवी आली, म्हणजे माझ्या विद्यार्थ्याची आली. आणि एक नंबरला पर्याय होता मित्रांनो, सगळे पर्याय मात्र असे मॅनेज केलेले होते, ग ग ग वरने मॅनेज केलेले होते. पहिला पर्याय होता गंगाभट्ट, दुसरा पर्याय होता गांगभट्ट, आणि XX होता तिसरा पर्याय, आणि असा चौथा पर्याय होता गागाभट्ट. त्या विद्यार्थ्यानं काय वाचलं, ग आणि भट्ट शिवटीला येते का, एवढंच बघितलं आणि एक नंबरचा पर्याय गोल करून आला.
आणि गागाभट्ट 4 नंबरला होतं आणि 1 नंबरला होतं गंगाभट्ट. वाचन दोष, उत्तर निवडायला केलेली गडबड, सर्व पर्याय न वाचण्याचा झालेला तोटा हे त्याच्यातून दिसून येत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सर्व पर्याय वाचणं गरजेचं आहे अगदी काळजीपूर्वक. आणि एक तुम्हाला मी तसं उदाहरण सांगतो की आपण इंग्रजी मराठी शब्द किंवा माहिती तंत्रज्ञान विषयक शब्द आहे. आता तुम्हाला माहिती आहे स्क्रीन म्हणजे काय, माहिती आहे तुम्हाला स्क्रीन, त्याचबरोबर डिस्क म्हणजे काय माहिती आहे, व्हिजन म्हणजे काय माहिती आहे, आणि प्रिंट म्हणजे काय माहिती आहे. मराठी शब्द त्याला पर्यायी म्हणतोय मी. आता उदाहरण, व्हिजन म्हणजे दृष्टी, डिस्क म्हणजे तबकडी, प्रिंट म्हणजे छापील प्रत, आणि स्क्रीन म्हणजे पडदा. हे मी सांगितलेले योग्य अर्थ. आता तुमच्या डोक्यात हे माहिती तंत्रज्ञानाविषयक शब्द तुम्ही 100% चांगले पाठ केलेले, परंतु वाचन दोष जर निर्माण झाला तुमचा वाचताना, तो शब्द स्क्रीन आहे का स्कीन आहे, स ला क त्याला दुसरी वेलांटी, त्याला र जोडलेलं नाही. स्कीन हा जर शब्द केला तर त्याचा अर्थ त्वचा होतो. मग तुम्हाला फसवायला काय केलं असतं, तुमचं वाचन दोष इथं शोधला जातो. पेपर सेटर प्रश्न सोपा काढतात, परंतु मुलं कुठं गडबड करतात हे हिरलेलं असतं. आणि जर तुम्हाला स्क्रीनच्या समोर जर पडदा दिलं तर तुम्हाला वाटते काय, हा हे मी ह्या पेपरामध्ये सोडवलं होतं, स्क्रीन म्हणजे पडदा. परंतु तिथं स्क्रीन दिलेला आहे का स्क्रीन दिलेला आहे हे काळजीपूर्वक, म्हणजे वाचन दोष हा असा असू शकतो. दुसरा वाचन दोषामध्ये आपण एक उदाहरण आणखीन एखादं घेऊया आणि मग पुढे जाऊया. मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता विचारलाय बघा, मंजूळ विरुद्धार्थी, आणि तुम्ही पाठांतरामध्ये एवढं पाठ केलंय की त्याच्यामध्ये मंजूळ, गोड, सुस्वर, मधुर असं तुम्ही पाठांतर केलेलं आहे. आणि मग पर्याय टाकलेले आहेत बघा. तुम्हाला प्रश्न काय होता, मी सांगितलं तुम्हाला मॅनेज केलेला की मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, आणि पर्याय काय होते, गोड, सुस्वर, कर्कश आणि मऊ. आता आपलं पाठांतर एवढं आहे की मंजूळ दिसल्या बेटाला आपल्याला गोड हा शब्द आठवतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 ला आपण लगेच गोल करू शकतो. म्हणून सर्व पर्याय वाचा, वाचन दोष टाळा. असाच एखादा पॅरलल प्रश्न, नोकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तुम्ही पाठ काय केलेला आहे, नोकर चाकर, नोकर चाकर, नोकर चाकर, काय जोड शब्दामध्ये, जोड शब्दामध्ये तुम्ही पाठ केले. मग तुम्ही वारंवार जर ते वाचलेलं असेल तर तुम्हाला नोकर शब्द दिसल्या दिसल्या तुम्हाला लगेच चाकर हा शब्द लक्षात येतोय. पर्याय क्रमांक 1 ला असतो, लगेच पर्याय क्रमांक 1 आपण गोल करू शकतो. आणखीन एक आपल्याला अशी सवय असते की सर्व पर्याय बरोबर 4 नंबरला कुठेतरी लिहिलेलं असते, पर्याय 1 व 3 बरोबर. मग तुम्ही बहुतांशी पेपर सेटर जे खाजगी प्रश्न प्रकाशन मध्ये सोडवत असताना बहुतांशी असं केलेलं असते, म्हणजे तुमच्या नजरेत पण आलं असेल आणि तुमच्या कदाचित त्या चुका पण झाल्या असतील की असलं उत्तर असलं की तेच त्याचं उत्तर असते. असलं उत्तर असलं की म्हणजे काय, पर्याय 1 व 3 बरोबर, सर्व पर्याय बरोबर, तेच असते. ही एक आपली मानसिकता झालेली असते, मानसिकता म्हणतोय मी, परंतु ही तिथं तुम्हाला कदाचित फसवलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ मी आता जसा सांगितला प्रश्न, नोकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, आणि मी पर्याय मी याने समजा केले चाकर, 2 नंबरला पर्याय घेतला धनी, 3 नंबरला पर्याय घेतला सेवक, आणि 4 नंबरला पर्याय घेतला पर्याय 2 व 3 बरोबर. आता इथं मी 2 मानसशास्त्रांचा अभ्यास केला. नोकर चाकर म्हणणारी काही मुलं असणार आहेत की जे सगळे पर्याय वाचणार नाहीत, वाचनामध्ये ज्यांनी गडबड करतात ती पर्याय क्रमांक 1 लिहिणार का, नोकर चाकर, पुढचं वाचलंच नाही. जोड शब्द विचारलाय, विरुद्धार्थी शब्द विचारलाय, समानार्थी शब्द विचारलाय, समानार्थी असलेला विचारलाय, नसलेला विचारलेला आहे, काय विचारलंय याला तुम्ही अधोरेखित करा प्रश्नामध्ये. मग तो गणिताचा पेपर असेल, मराठीचा असेल, इंग्रजी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, की त्याच्यामध्ये नेमकं काय विचारलंय, चुकीचा नसलेला, चुकीचा नसलेला याचा अर्थ बरोबर, योग्य नसलेला म्हणजेच बरोबर,
अयोग्य म्हणजे चुकीचा, योग्य नसलेला म्हणजे अयोग्य, चुकीचा नसलेला म्हणजे बरोबर। म्हणजे ह्या शब्दांचे अर्थ तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये आकलनयुक्त वाचन करताना लक्षात घ्या, आणि मग तुम्ही पेपर सोडवताना काळजीपूर्वक जर अधोरेखित केलं, तुम्ही अधोरेखित केलं तर तुम्हाला तो पेपर सोडवताना फायदा होईल। सांगण्याचं तात्पर्य बघा, मागाच्या प्रश्नावरती मूळ प्रश्नावरती येतोय, नोकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर इथं कुठलाही प्रश्न वाचताना विरुद्धार्थी शब्द कोणता याला अधोरेखित केलं पाहिजे। म्हणजे या पर्यायामध्ये मला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे, मेंदूला सूचना गेली पाहिजे तुमच्या, अयोग्य असलेला, चुकीचा असलेला, योग्य असलेला, अचूक, या शब्दांना अधोरेखित करा, त्याचा अर्थ काय होतोय बघा, आणि मग पर्याय शोधा। आता तिथं मी विचारलं होता, प्लेन प्रश्न विचारला, विरुद्धार्थी शब्द कोणता, पर्याय क्रमांक एकला काय मी तुम्हाला सांगितलं होतं, चाकर, दोन नंबरला मी पर्याय धनी दिलाय, तीन नंबरला पर्याय दिलाय सेवक, आणि चार नंबरला पर्याय दिलाय पर्याय दोन व तीन बरोबर। आता काही मुलांचे नुसते अंदाज असतात की असलं असला प्रश्न आला की असलं उत्तर त्याचं असतं, आणि पर्याय क्रमांक चार काही जण लिहितील की पर्याय दोन व तीन बरोबर। आता हे त्यांनी मुलांनी केलेले अंदाज आहेत, परंतु इथं नेमकं नोकरचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, आणि पर्याय क्रमांक मी फक्त दोनला दिले, नोकर म्हणजे चाकर, सेवक, दास, आणि त्याचा विरुद्धार्थी मालक किंवा धनी किंवा स्वामी येतो। मग इथं दोन नंबरला धनी हा शब्द दिलेला आहे, म्हणजे मालक हा सुद्धा प्रॉपर शब्द तिच्यामध्ये दिलेला नाही, धनी दिला, तर फक्त पर्याय क्रमांक दोनच याचं उत्तर बरोबर आहे। पण पर्याय क्रमांक चारला फसवायला काय पर्याय मॅनेज केलाय, की पर्याय दोन व तीन बरोबर, की काय तिसरा पर्याय होता सेवक, मग त्यांनी काय निवडलं की धनी व सेवक हे दोन पर्याय निवडले। म्हणजे असे हे पर्याय व्यवस्थित न वाचल्यामुळे किंवा वाचन दोषामुळे तुमचे असं नुकसान होऊ शकतं, म्हणून वाचन दोष टाळा। त्याचबरोबर आकलनपूर्वक वाचा, आकलनपूर्वक, आकलनपूर्वक वाचन या शब्दावरती याचाच अर्थ समजपूर्वक वाचा। तुम्ही वाचलेल्या त्या उतारा असेल हे जास्तीत जास्त, म्हणजे उतारा, कविता, संवाद, सुसंगत वाक्याचा परिच्छेद याच्यामध्ये म्हणा, किंवा मगाई जसं सांगितलं विरुद्धार्थी असलेला, समानार्थी नसलेला, अचूक, अयोग्य, हे जे शब्दांचे वाचन आहे ते समजपूर्वक करा। 2018 साली एक उतारा आलेला होता, त्याच्यातलं एकच वाक्य सांगतो मी, गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल, असं त्या परिच्छेदामध्ये एक वाक्य होतं, आणि प्रश्न त्या ओळीवरच आधारित खाली होता की महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात। आता कन्फ्यूज काय झाले, गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल, म्हणजे इथं गोदावरीला पण म्हटलंय आणि कृष्णेला पण म्हटलेलं आहे, परंतु प्रश्न काय आहे नेमका बघा, समजपूर्वक किंवा आकलनपूर्वक वाचन मध्ये महाराष्ट्र माता कोणत्या नदीला म्हणतात, म्हणजे अगोदर कोणती आहे ते विचारले, तर इथं विचारले पर्याय होते कृष्णा, वेण्णा, कोयना आणि गोदावरी, तर गोदावरी हे त्याचं अचूक उत्तर आहे, कारण गोदावरी प्रमाणेच कृष्णेलाही महाराष्ट्र माता म्हणता येईल, म्हणता येईल कृष्णेला असं म्हटलेलं आहे, म्हणता येईल आणि असणं याच्यामध्ये फरक आहे, त्यामुळे गोदावरी ही महाराष्ट्र माता म्हटलेली आहे, हे आपण त्याचं अचूक उत्तर निवडणं अपेक्षित होतं। याला म्हणतात आकलनपूर्वक वाचन, समजपूर्वक वाचन। दुसरं आणि कुठं फसवलं जाऊ शकतं, असं म्हटलेलं असते की एखादी कविता दिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये विशेषण व अनुक्रमे विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती, बघा मी शब्द काय वापरलाय, विशेषण व नाम यांची चुकीची जोडी कोणती, का नाम व विशेषण चुकीची जोडी कोणती, अनुक्रमे हा शब्द वापरलाय, याचा अर्थ पर्याय शोधतेवेळी अनुक्रमे म्हटलंय, पहिल्यांदा विशेषण नाम म्हटलं तर पहिल्यांदा विशेषण पाहिजे, नंतर त्याला लागू असणारा नाम पाहिजे, असा त्याचा अर्थ झाला। जर नाम विशेषण म्हटलं तर पहिल्यांदा नामाचा शब्द पाहिजे आणि मग विशेषणाचा शब्द पाहिजे, म्हणजे हे अनुक्रमे या शब्दाचा अर्थ बघत असताना तिथं जसं क्रमानं दिलंय तसंच त्या उत्तरामध्ये आपण पाहणं गरजेची आहे। उदाहरण त्याच्यामध्ये खार ह्या कवितेतली वाक्य होती आणि त्याच्यामध्ये लहान खार, लुकलुक डोळे, गोंडेदार शेपूट,
गुलगुलित अंग किंवा गुबगुबित अंग असे इथे पर्याय होते. आता इथं पर्याय प्रश्न होता कसा, विशेषण व नाम यांची चुकीची जोडी, म्हणजे पहिल्यांदा विशेषण पाहिजे. मग ह्या सगळ्या पर्यायामध्ये गुलगुलित अंग विशेषण नामच आहे, लहानकार विशेषण नामच दिलेलं आहे, लुकलुक डोळे इथं पण विशेषण नाम वाटतंय, गोंडेदार शेपूट याच्यामध्ये पण विशेषण नाम. आता तिथं मात्र लुकलुक डोळे बघती असं होतं, म्हणजे डोळे लुकलुक बघते बघण्याच्या क्रियेबद्दल क्रियेबद्दल माहिती दिलेली होती, डोळ्याबद्दल माहिती दिलेली नव्हती. म्हणून लुकलुक डोळे ही विशेषण व नामाची चुकीची जोडी त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होती. हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुम्हाला जे मी प्रश्न घेतलेले आहेत त्याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की काय केलं पाहिजे आपण, म्हणजे आकलनपूर्वक वाचन कसं केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपण थोडीशी माहिती घेतलेली लक्षात आहे. दुसरी गोष्ट, आता हे जनरल पेपर सोडवताना आपण काय करायचं या संदर्भामध्ये बघत असताना काही ठिकाणी पर्याय बाद पद्धत वापरा. आता पर्याय बाद पद्धत वापरा म्हणजे काय बघा, म्हणजे पर्यायमध्ये असा एखादा शब्द असतो की तो तुम्ही कधी वाचलेला असं नाही आणि त्याचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही कळलेला नाही, मग त्या पर्यायाच्या बाबतीमध्ये आपण विचार कसा केला पाहिजे. आता उदाहरणात बघा, उपकाराखाली दबलेला शब्द समाबद्दल एक शब्द असा शासकीय परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलाय आणि तुम्ही सगळे गाईड काढून जर वाचून बघितले गाईड काढून तर त्याच्यामध्ये कुठेही हा शब्द आलेला नाही. उपकाराखाली दबलेला आणि शब्द समाबद्दल अचूक शब्द ओळखायचा आहे. तुम्ही नवणीचं वाचलं असेल किंवा इतर प्रकाशनाचे तुम्ही गाईड वाचले असतील तर त्याच्यामध्ये हा शब्द समाबद्दल एक शब्द तुम्हाला किंवा भक्तांची मांदी आली हे शब्द तुम्हाला वाचनात न म्हणजे तुम्ही पाठांतर केलेल्या यादीमध्ये नव्हतं त्यामुळे विद्यार्थी इथं लिहिताना गोंधळणार. मग इथं पर्याय काय दिलेले होते बघा, उपकाराखाली दबलेल्या या शब्दसमासासाठी योग्य पर्याय निवडा आणि पर्याय होते कृतज्ञ, अपकार, पोरका आणि मिंधा. आता इथं तुम्हाला तुम्ही पाठ केलेलं काय आहे, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ 100% तुम्हाला माहिती आहे. पर्याय बाद करा, गुणिले चिन्ह मारा त्या पर्यायावरती. अपकार, केलेले उपकार आणि आपण एखाद्याला मदत न करता त्याची उलट त्याला काहीतरी आपण दोष देणे किंवा त्याला मदत न करणे, केलेल्या उपकाराची जाण न ठेवणे ते अपकार झालं. आणि पोरका, आई वडील नसलेला. आणि शेवटचा पर्याय मिंधा. आता मिंधा ह्या शब्दाचा अर्थ माहित नाही परंतु ह्या बाकीच्या तीन पर्यायांचे अर्थ तुम्हाला 100% माहित आहेत की अपकार म्हणजे काय, कृतज्ञ म्हणजे काय आणि पोरका. मग इथं आपण जरी मिंधा या शब्दाचा अर्थ माहित नसला तर इथं आपण हा पर्याय निवडायला जायला हरकत नाही, याला पर्याय बाद पद्धत असं म्हणतात. म्हणजे माहीत नसलेली गोष्ट निवडायची असेल तर आपल्याला माहीत आहे हे येणार नाही हे येणार नाही म्हणजे हे असू शकतं असं त्याला म्हणायचं की पर्याय बाद पद्धत वापरून आपण पर्याय निश्चित करणे. दुसरं आणखीन एक असं की म्हणी बरोबर जोडी ओळखा असं साधारणपणे एक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये म्हशीचा टोणगा, हरणाचे वासरू, वाघाचा छावा, सापाचे किडूक पिल्लूदर्शक शब्दामध्ये. मग आता इथं तुम्ही म्हशीचा टोणगा तुमच्याकडे शब्द वापरतात किंवा नाही, आमच्याकडे हा शब्द वापरत नाही. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असं आलेलं होतं बघा की म्हशीचे पारडू आलेलं होतं, म्हशीचे पारडू. तर म्हशीचा टोणगा किंवा म्हशीचे रेडको हा शब्द आमच्या भागामध्ये प्रचलित आहे. गेल्या वर्षी प्रश्नपत्रिकेमध्ये पारडू हा शब्द आलेला होता, म्हणजे पारडू रेडको आहे सर, खानदेश शब्द आहे तो. हा, आणि हा शब्द आमच्या भागामध्ये सर नव्हता. बरोबर, खानदेशी शब्द, खानदेशी शब्द. आणि हा शब्द असा आल्यामुळे मुलं गोंधळली आमच्या भागातली. मग एक म्हण आहे बघा, भरवशाच्या म्हशीला टोणगा. मग त्याच्यावर आम्ही गेस केला की टोणगा म्हणजे रेडा आणि पारडू म्हणजे म्हशीचं रेडको. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की इथं
पर्यायबद्ध पद्धत वापरली पाहिजे. हरणाचे आपल्याला पाडस माहिती आहे, त्यामुळे तो पर्याय चुकलेला आहे. वाघाचा बच्चा किंवा बछडा हा पाहिजे, तो पर्यायबाद केला. सापाचे पिल्लू यायला पाहिजे, तिथं किडूक दिलेला आहे, म्हणजे असे पर्यायबाद केले. आणि मग म्हशीचा टोणगा किंवा म्हशीचे पारडू हा पर्याय आपण निवडू शकतो. म्हणजे ह्या जनरल सूचना सगळ्या पेपरला लागू आहेत की आपण पर्याय व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, अधोरेखित करणं गरजेचं आहे. आवाज येतोय ना सर? हॅलो, येतो. ओके ओके. दुसरी गोष्ट, आता जनरल तुम्हाला काही सूचना देतो बाळांनो, त्या पालकांसाठी पण आणि शिक्षकांसाठी पण, की तुमचा विद्यार्थी पेपर कसा, त्याची उत्तरपत्रिका हे काळजीपूर्वक पहा, की तो गोल रंगवताना बाहेर घालवतो का, प्रॉपर व्यवस्थित गोल रंगवतो का, हे काळजीपूर्वक पहा. म्हणजे गोल व्यवस्थित रंगवणं गरजेचं आहे. एखादा विद्यार्थी खूप हुशार असतो, परंतु त्याच्या पेपरमध्ये बघितलं तर गोल त्यानं कसं तरी बाहेर घालवणे, अर्धवट गोल रंगवणे, त्यामुळे आपल्याला अंदाज आपले चुकतात की हा विद्यार्थी आमचा कायम 280 पुढे होता आणि आता त्याला एकदम 250 पडलेले आहेत. मग आपण चॅलेंज करतो, परंतु त्याचा दोष कुठं असतो? गोल व्यवस्थित न रंगवणे, बाहेर घालवणे, असा दोष असू शकतो. दुसरी गोष्ट, पेन विद्यार्थ्याला आजच किंवा उद्या नवीन पेन घ्यायला लावा. मग तो निळा पेन वापरला असेल तर चालेल, किंवा काळा दोन पेन वापरायला आपल्याला दोन्हीपैकी कोणता एक वापरू शकतोय. मुलांचं मानसशास्त्र खूप लहान असतं. काही करतात अशी मुलं की थोडा निळा पेन वापरायचा, थोडा त्यानंतर काळा पेन वापरायचा, असं नाही. दोन्ही निळे घेतले, नवीन जर घेतले तर त्याला अगोदर 2 दिवस वापरा आणि तो वापरण्यास इझी करून ठेवा. मुलं काय करतात, परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा परीक्षेला जाताना एकदम नवा कोरा पेन घेतात, त्यामुळं त्याची शाई थोडी घट्ट झालेली असते, ती गोल रंगवताना विद्यार्थ्यांना त्रास होतो, वेळ जाते, टाइम मॅनेजमेंट इथं तुमचं उपयोग येतं. म्हणजे पेन 2 नवीन घ्या आणि ते अगोदर 1-2 दिवस थोडे वापरा, थोडे थोडे वापरा म्हणतोय मी, कारण संपूर्ण वापरून आणि पुन्हा परीक्षेच्या वेळी आणि पुन्हा संपून जाईल. थोडे वापरा, ठेवा. पेपर सोडवताना पेन टोकावर पडणार नाही, कारण मुलं इतकी चंचल असतात, हे पडलं ते पडलं, पेन बरोबर टोकावर पडतो, नेमक्या वेळी त्याचा पेन तो उठत नाही, मग तो हात झाडत बसतो, उठना झालाय, मग उत्तरपत्रिका ती गोल रंगवताना फाटते. ह्या बारीक सारी गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे गोल व्यवस्थित रंगवा, पेन आजच नवीन खरेदी करा, त्याला बारकाईने तुम्ही म्हणजे वापरात घ्या. निळा काळा एकाच उत्तरपत्रिकेमध्ये दोन्ही पेन वापरू नका, कुठलेही एकाच प्रकारचा पेन, निळे घेतले तर 2 घ्या आणि ते दोन्ही वापरात घेऊन त्याचा वापर करा. दुसरी गोष्ट, पालकांची साठी ही गोष्ट, इतका पोरग्या आपला तयार झालेला, इतका अभ्यास छान केलेला आहे, सगळं खूप छान आहे, हातबोटे त्याची सांभाळा. म्हणजे काय, त्याला काय धरून बसायची गरज नाही, तो कुठलाही त्याच्या हाताला नेमकं पेन ज्यानं रंगवणार आहे तेच बोट जर कापलं, कशाच्या दरवाजा सापडलं, म्हणजे ज्याला पेनच धरता येणार नाही अशी कुठली इजा होणार नाही, याची काळजी घ्या. अपघात टाळा, प्रवास टाळा, प्रवासाच्या दरम्यान एखादा अपघात होऊ शकतो, प्रवास टाळा. दुसरी गोष्ट, आहार ह्या 2-3 दिवसामध्ये साधा असावा. आता आमच्या इकडे काय होतं, ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये माही सुरू होती. माही माही म्हणजे एक प्रकारचं काय असते, मांसाहारी जेवण किंवा शाकाहारी जेवणाची मेजवानी असते. सगळ्या पाहुण्यांना बोलवायचं जेवायला आणि त्यांना म्हणजे जीवन आपण एक निमंत्रण, तुमच्याकडे जसं लग्नामध्ये आपण वगैरे बोलवतो तसं पण लग्नामध्ये वगैरे असतंय, पण आमच्या भागामध्ये माही नावाचा एक प्रकार आहे. मग ती मुलं तुमच्या इकडे असते का ते यात्रा? यात्रा सर. हा, यात्रा तुमच्या इकडे म्हणतात, तर त्याला मुलं जातात. मग पाहुण्यांच्या इथं काय, शाकाहारी असेल तर अगदी पुरी बासुंदी गुलाबजामुन चमचमीत अगदी केलं असते, मनसोक्त मुलं खातात आणि नेमकं दुसऱ्या दिवशी डायजेशन प्रक्रिया बिघडते, डिसेंट्री लागणे, विकनेसपणा येणे, ताप येणे, काही ना काही होतं. मांसाहारी खाल्लं तर आजीर्ण होतं, तेही अपचन होतं. म्हणजे आहार या 4 दिवसामध्ये साधा असावा. दुसरी गोष्ट, आहार आपण म्हणजे जो मुलं टिफिन घेऊन जाणार आहे त्या टिफिनची पिशवी वेगळी ठेवायची आणि पॅडची पिशवी वेगळी असावी. मुलं काय करतात, म्हणजे एखादा सुपरवायझर जर काळजीपूर्वक सुपरविजन केलं नाही तर जेवणाचा डबा बी त्याच्या पिशवीत तसाच असतो, ती पिशवी बाजूला काढून ठेवली नसते आणि उत्तरपत्रिकेच्या पॅडला कुठेतरी तेल लागलेलं असते. म्हणजे त्या आपण समजा कोरा कागद गणितचा सोडवायला घेतले त्याला कुठं तेल लागलं असते, विद्यार्थी अनावधानाने त्याच्यावर उत्तरपत्रिका ठेवतो, उत्तरपत्रिकेला पुन्हा तेल लागतं, उत्तरपत्रिका कम्प्युटर तपासणार आहे, कदाचित ते एक्सेप्ट करेल न करेल. या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष द्या. दुसरी गोष्ट, तब्येत विद्यार्थ्यांनी सांभाळा. अति गार, अति थंड, अति उष्ण, म्हणजे जे खाऊन त्याच्या विद्यार्थ्याची एखादी गोष्ट ॲलर्जिक आहे असं आपण म्हणू,
हे खाण्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी काळजी घ्या. दुसरी गोष्ट, डोक्याला अति तेल, त्या दिवशी कदाचित विद्यार्थी गडबडीत पालकांनी तेल लावलेलं असेल, इतकं तेल लावलं असेल की त्याचा ओघळ अगदी कपाळावरती येतो, मग विद्यार्थ्याला वाटते घाम येतोय, त्यांना हात पुसला, तो तेलकट हा त्या उत्तरपत्रिकेला हात टेकल्यानंतर लागला, पेन उठेना, तेल लागल्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये पेन उठेना, ह्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणजे तेलाच्या बाबतीमध्ये लावताना देखील त्यांनी काळजी घेतलं पाहिजे. सोबत पाण्याची बॉटल असावी अधूनमधून, किंवा खिशामध्ये एक दोन चॉकलेट असावीत. म्हणजे एखादा विद्यार्थ्याला थोडस म्हणजे चॉकलेट तोंडात असेल तर थोडस त्याची जी मेमरी जी आहे कॅडबरी किंवा चॉकलेट असावं आणि त्यानं खाऊनच जावावं, किंवा चावत चावत त्यानं तो पेपर थोडासा सोडवावा, म्हणजे मेमरी अलर्ट राहते, एक एनर्जी मिळते. म्हणजे अशा ह्या बारीक सारी गोष्टी बघत असताना परीक्षेच्या आधी आपण थोडीशी त्या विद्यार्थ्यांना विश्रांती द्या, खूप ताणून धरू नका. त्या विद्यार्थ्यांनी त्या दिवशी पूर्ण झोप घेणं गरजेचं आहे, नाहीतर आपण इतके दिवस 365 दिवसापैकी जवळजवळ 300 दिवस अभ्यास केलेला आहे, एका रात्रीनं फार मोठा काही जगात बदल होणार आहे असं काही नसतंय. त्याच्या डोक्यामध्ये मटेरियल आहे, परंतु त्याच्या मेंदूला विश्रांती मिळणं गरजेचं आहे. त्या दिवशी विद्यार्थ्यांनी अति मोबाईल वापरणं, अति टीव्ही बघणे, आज सरांनी काय अभ्यास करू नका, मुलांना काय तुम्ही नुसतं म्हणा आज काही अभ्यास करू नका, अभ्यास करू नका याचा अर्थ दुसरे मुलं असे घेतात, आज अभ्यास करू नका सांगितले सरांनी, मोबाईल घेऊन मी बसणार आहे, मोबाईलवरती मी ती फायरची फ्री फायरची गेम खेळणार वगैरे, मुलं हट्ट धरतात, टीव्ही उशीरपर्यंत पाहतात, जागरण होतं आणि पेपरच्या वेळी नेमका आळस येतो. दुसरी गोष्ट, पेपर सोडवताना आळस येणार नाही असं म्हणजे गुंगी येणार पदार्थ आदल्या दिवशी दही ताक वगैरे असे पदार्थ थोडेसे विद्यार्थ्याच्या खाण्यामध्ये टाळा. म्हणजे अशा ह्या बारीक सारी गोष्टी जर आपण काळजी घेतली तर आपण या परीक्षेमध्ये, मी ज्या माझ्या अनुभवानं ज्या सूचना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जर तुम्ही पाळला तर तुम्ही तुमच्याकडे नॉलेज किती आहे याच्यापेक्षा तुम्ही पेपर कसा सोडवताय, पेपरला कसं सामोरं जाताय, त्याची मानसिकता कशी आहे, कारण जशी दगडाची गती त्यावेळेची आंब्याची स्थिती, नेम बसला तर आंबा हाती नाही तर सगळी माती असं म्हणतात. म्हणजे एखादा मातीचा ढेकळ घेऊन एखादी आपल्याला कैरी किंवा पिकलेला आंबा झाडाचा मारून दगड मारून किंवा तो मातीचा ढेकळ हातात घेऊन पाडायचा आहे, परंतु तो ढेकळच जर त्या आंब्यापर्यंत पोचला नाही तर आपल्या हातामध्ये मातीच येणार आहे. तसं त्या विद्यार्थ्यानं व्यवस्थित आपलं जे मिळालेला केलेला अभ्यास आहे त्याचा पुरेपूर वापर करून सद्विवेक बुद्धीचा वापर करून पेपर सोडवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तुमच्या या उपक्रमासाठी जिल्हा परिषद अहमदनगर प्राथमिक शिक्षण विभागाला शतशः म्हणजे धन्यवाद, आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षण विभागाला खूप खूप शुभेच्छा मी देतो. एखादा शेतकऱ्याचा मुलगा असेल आणि ती जर त्याच्या हातामध्ये जर मुठभर धान्य दिलं तर त्याची रास करू शकतो. आम्ही बाहेरचे जे काही मार्गदर्शक तुम्ही आम्हाला जी संधी दिली, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले विजय पाटील असतील, आमचे मित्र कासार सर असतील, किंवा आणि इतर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले जे मार्गदर्शक तुम्ही लेक्चरला दिले, तर आम्ही काही एखाद्या तासिकेमध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये 20 मिनिटांमध्ये 40 मिनिटांमध्ये 60 किंवा तास 1.5 तासामध्ये संपूर्ण नॉलेज देऊ शकत नाही, परंतु ठळक बाबी सांगून एखाद्या शेतकऱ्याला बाजारातून आणलेलं धान्य मुठभर पेरल्यानंतर तो रास करणार आहे, तसं तुम्हाला एक काही आमच्या अनुभवाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या विद्यार्थ्याची मार्कांची रास होऊ देत अशी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. सर्व मान्यवरांचं म्हणजे संयोजक असतील, प्रेरणास्थान असतील, त्या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो, आणि तुम्ही आम्हाला चर्चेला संधी दिली त्याबद्दल पुन्हा धन्यवाद मानून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आदरणीय श्री सुनील पाटील सरांनी आपलं खरोखरच एकदम मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपला जास्त वेळ अजून न घालवता पुढचे तज्ज्ञ आहेत श्री गोकुळ जावरे सर यांनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूषणनगर अहमदनगर यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं, मराठी विषयाच सर घेत आहेत. सरांना विनंती की सुरू करावं. मॅडम हा सर थोडस थांबवतो मी तुम्हाला, एक मिनिट मला बोलल्या काय झालंय, आता सुनील पाटील सरांनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केले, कारण कागल तालुक्याचे आमचे भिष्पाचार्य आदरणीय सुनील पाटील सर आहेत. हो सर निश्चितच. एक मिनिट मॅडम, झालेलं आहे की आज आमच्या कागल तालुक्याची इयत्ता 4थी आणि 7वी प्रज्ञाशोध परीक्षा आहे.
आणि त्याचं केंद्र संचालक पद माझ्याकडे असल्या कारणानं मला जावं लागणार आहे. ठीक आहे ठीक आहे सर, थोडस तुम्ही घ्या सर, माझं लेक्चर जर पुढे अटेंड केलं तर बरं होईल. ठीक आहे तुम्ही घ्या. कारण मॅडम मला माझ्या सेंटरवर पोहोचायचं आहे बरोबर 9 च्या दरम्यान. ठीक आहे बिलकुल बिलकुल सुरू करू आपण. मी एक अर्धा तास घेतो आणि त्यानंतर मग तुमचं लेक्चर पुढे चालू जर ठेवलं तर बरं होऊन जाईल. बरं बरं ठीक आहे. माफी मागतो सर, कृपया तुम्ही माझ्या नंतर जर घेतलं तर बरं होईल. सर घ्या तुम्ही घ्या सर. नियोजनात थोडा बदल होत आहे. पहिल्यांदा गणित विषयासाठी श्री विजय पाटील सर विद्या मंदिर सोनाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर आदरणीय सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर प्लीज. ओके थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या मराठी विषयाची तासिका या ठिकाणी संपन्न झाली आणि आदरणीय पाटील सर आमचे सुनील पाटील सर आमचे मार्गदर्शक गुरुवर्य कागल तालुक्याचे आमचे भीष्माचार्य आहेत सर ते. कारण मराठीचा अतिशय गाढा अभ्यास असणारे हे शिक्षक आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम चालते आणि त्यामुळेच कदाचित आमचा कागल तालुका हा पूर्ण राज्यामध्ये प्रथम क्रमांक येतो. आणि यावर्षी सुद्धा जवळपास जर आताच्या पर्यंत आमच्या ज्या परीक्षा झाल्या त्याचं जर थोडासा हे केला घेतली जर माहिती घेतली साधारण 250 वरती आमचे 140 विद्यार्थी आता सध्या आहेत 5वीला. त्यामुळं सरांचं मार्गदर्शन त्याचबरोबर आमची जी टीम आहे ती टीम अतिशय प्रामाणिकपणानं अशा पद्धतीने राबते आणि याचा फायदा नगर जिल्हा परिषदेतील आपण सर्व जे गुणवंत विद्यार्थी आहात या गुणवंत विद्यार्थ्यांना घ्यावा म्हणून सर्व जिल्हा परिषद टीमनं तुमच्या नगर जिल्हा परिषद टीमनं जी योजना 2 महिन्यापासून तुमच्यापर्यंत या तासिका पोहोचवलेल्या आहेत त्याचा निश्चितच फायदा येणाऱ्या 18 तारखेला होईल असं वाटतंय. मी थोडासा 15-20 मिनिटांमध्ये तुम्हाला गणितातल्या काही क्लुप्त्या ज्या आहेत ते गणित कशा पद्धतीनं गणिताचा पेपर सोडवत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या कमी वेळेमध्ये कशा सोडवायच्या याच्याविषयी थोडक्यात मी माहिती देणार आहे. कृपया तुम्हाला स्क्रीन दिसत असेल फळा दिसत असेल तर मध्ये कोणी बोलणारा फक्त फास्ट मी घेण्याचा प्रयत्न करतो कारण मलाही तितका वेळ नाही. माझे मार्गदर्शिका आज प्रज्ञाशक्ती परीक्षा झाल्यानंतर उद्यापासून मला 2-3 ठिकाणी जाणं आहे. कृपया फक्त 10-15 मिनिटांमध्ये मी माझ्या ज्या काही टेक्निक आहेत ते देतो आणि त्यानंतर तुमची तासिका पुढे सुरू ठेवूया. सर्वप्रथम गणितामध्ये गणिताचा अभ्यास करत असताना मी याच्याही अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की गणित हा विषय असा आहे की तर क्लुप्त्याने सूत्र जरी वापरता आली तर प्रॅक्टिकली आपल्याला उदाहरणं सोडवणं गरजेचं असतं आणि जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली उदाहरणं सोडवत नाही तोपर्यंत अचूक अशा उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. म्हणून गणित सोडवत असताना ती कच्ची काम त्याचं कसं काम करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण जर पाहिलं गणिताचा पहिला घटक जो आहे तो संख्यावर आधारित असतो. संख्यामध्ये कोणत्या संख्या तर आंतरराष्ट्रीय संख्या आहेत देवनागरी संख्याची संख्या आहेत आणि रोमन संख्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या याचा आपल्याला परिचय या सगळ्या आपण याचा उपयोग करून गणितामध्ये आपण उदाहरण सोडवत असतो. पण रोमन संख्या याच्यामधला महत्वाचा घटक आहे म्हणजे रोमन संख्येवर आधारित आपल्याला शिष्यवृत्तीला प्रश्न पडत असतात आणि याच्यामध्ये रोमन संख्येमधले जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये आय पी एक्स एल सी डी आणि एम या अक्षरावर आधारित या रोमन संख्या असतात. मग याचं पाठांतर करत असताना विद्यार्थी मित्रांनी हे पाठांतर करत असताना याचे नियम आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाठ केलेले आहेत की आय किती वेळा लिहावा लागतो व्ही किती वेळा लिहितात आय उजव्या बाजूला किती वेळा लिहावा लागतो डाव्या बाजूला किती वेळा लिहावा लागतो हे सगळे नियम आहेत. आता ते नियम तुम्हाला सांगत उचलू तर दिवस जाईल. फक्त हे या ज्या बाबी आहे या बाबीत थोड्याशा आपण फास्ट घेत आहे तर आय व्ही एक्स एल सी डी एम हे पाठांतर करत असताना आय ची किंमत 5 आहे आय म्हणजे 1 व्ही म्हणजे 5 एक्स म्हणजे 10 आणि एलसीडी माझा म्हणजे पाठांतर करत असताना तुम्ही एलसीडी माझा अशा पद्धतीने जर घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये एलसीडी टीव्ही असतो तर याचं नाव फक्त असं जर पाठ केलं की एलसीडी माझा तर एलसीडी माझा याचा अर्थ सांगा एल ची किंमत 550 सी ची किंमत 100 बी ची किंमत 500 आणि एम ची किंमत 1000 पाठांतर करायला अगदी सोपं एलसीडी माझा अशा पद्धतीने पाठांतर करा. याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न पडत असतात. मग आता हा हे प्रश्न कसे असतात तर बघा आता
बी भागिले एल गुणिले सी अशा पद्धतीने प्रश्न पडलेला असतो शिष्यवृत्तीला बऱ्यापैकी असे प्रश्न येतात आणि मग त्यावेळी विद्यार्थ्यांना कळते की बी ची किंमत काय आहे एल ची किंमत काय आहे सी ची किंमत काय म्हणून मी पाठांतर करताना तुम्हाला अगोदर सांगितलं की एलसीडी माझा या क्रमाने जर तुम्ही पाठांतर केलं आणि ते लिहिलं एल सी डी एम असं लिहिलं की नंतर लक्षात येईल की 50, 100, 500 आणि 1000 मग बी ची किंमत किती आहे 500 त्यानंतर एल ची किंमत किती आहे तर एल ची किंमत 50 आहे आणि सी ची किंमत 100 अशा पद्धतीने तुम्ही गेला 0, 0, 5, 5 आणि मग इथं वरती 10 गुणिले 100 म्हणजे 1000 लक्षात घ्या अशा पद्धतीने पाठांतर जे आहे ते पाठांतर तुम्हाला रोमन संख्येचं करायचं आहे याच्यासाठी आय व्ही एक्स एल सी डी मारा म्हणजे आय व्ही एक्स आणि एल सी डी माझा अशा पद्धतीने एक वाक्य तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला जर पदावली सारखी जरी उदाहरणं आली म्हणजे काही वेळा अशा पद्धतीने पदावली सुद्धा येऊ शकते म्हणजे रोमन संख्येतली चिन्ह देतील आणि पदावली सोडा म्हणून देतील त्यावेळी तुम्ही हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने याच्यावरचे प्रश्न सोडवा त्यानंतर पुढे जाऊया आपण अंकांची स्थाने किंमत म्हणजे मी काही महत्वाचे जे घटक आहेत ते घेणार आहे अंकांची स्थाने किंमत आता अंकांची स्थाने किंमत किंवा अंकांची संख्या संख्येचं लेखन येते किंवा संख्येची संख्या अक्षरात लेखन करा संख्येचं अंकात लेखन करा आता समजा ही संख्या लिहिलेली आहे आणि याचं आपल्याला वाचन करायचंय मग वाचन करत असताना सर्वप्रथम आपल्याला या प्रत्येक संख्येचं स्थान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी याचं पाठांतर करत असताना एकक हा दशक हा शतक त्यानंतर ही जी दोन स्थानं आहेत ही दोन स्थानं हजार जी आहे हे लक्षात घ्या हजार किंवा याला आपण सहस्त्र म्हणतो सहस्त्र मग हे जे आहे स्थान हे हजार हे दश हजार त्यानंतर हे जे स्थान आहे ही दोन स्थानं जी आहे हे लक्ष किंवा याला आपण लाख म्हणतो याच्यामध्ये लक्ष आणि दशलक्ष त्यानंतर कोटी म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर मांडणी केली संख्येची आणि मग त्यानंतर याच तुम्हाला वाचन करायचंय म्हणजे संख्या दिलेल्या त्या संख्येचं वाचन म्हणजे दिलेली संख्या अक्षरात कशा पद्धतीने खाली पिके ही संख्या दिलेली असेल आणि मग सांगितलं असेल की पर्यायाची दिलेल्या संख्येचं अक्षर लेखन कोणतं योग्य अक्षर लेखन कोणतं तर त्यासाठी एकाक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी अशा पद्धतीनं ते आकार आणि मग तुम्ही या संख्येचं अक्षर लेखन करा उदाहरणार्थ याचं अक्षर लेखन करत असताना 5 कोटी आता इथं 4 दशलक्ष आणि 5 लक्ष असं नाही होत कारण ह्या दोन्ही घरांना लक्ष असं म्हणलंय आणि म्हणून 5 कोटी 45 लक्ष किंवा 45 लाख 67,591 अशा पद्धतीनं त्याचं अक्षरी लेखन आपल्याला करावं लागेल आणि तो पर्याय कोणता आहे तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला स्थानिक किंमत काढायची म्हणजे आता उदाहरणार्थ असा प्रश्न दिलेला होतो की 5 या अंकाची स्थानिक किंमत किती स्थानिक किंमत स्थानिक किंमत किती असा प्रश्न आहे मग हे करत असताना काय करायचं बघा काही मुलं गडबड करतात मग संख्या मांडणी करा संख्या मांडणी करून याच्यामध्ये आता 5 कोणता विचारलेला आहे समजा लक्ष स्थानावरचा असेल आता इथं 5 हे दोन ठिकाणी आहे याच्यावरचा प्रश्न मी हीच संख्या घेऊन परत पुढे अजून आपल्याला जायचं आहे पण आपल्याला लक्ष याच्यावरचं काढायचं आहे 5 लक्ष समजा लक्ष या स्थानावरचं आपल्याला किंमत काढायची आहे तर लक्षच्या 5 जो आहे तो 5 आहे तसाच घ्या आणि त्याच्या पुढे जितकी घर आहेत तितक्या घरांच्या पुढे 0, 0, 0 लिहा आणि मग 0, 0 लिहिल्यानंतर होणारी जी संख्या आहे ती त्याची स्थानिक किंमत आहे म्हणजे कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत लिहित असताना पहिल्यांदा ती संख्या एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी याच्यामध्ये मांडणी त्या एक चौकोन आखून घ्यायचा आणि त्यामध्ये ती संख्या लिहा आणि ज्या संख्येची स्थानिक किंमत तुम्हाला लिहायची आहे त्याच्या खाली तो अंक लिहा आणि पुढे जितके घर राहिलेले त्याच्या पुढे 0 लिहा म्हणजे तुम्हाला त्याची स्थानिक किंमत काढता येईल आता याच्यामध्ये काही वेळा प्रश्न असा पडतो
बघा की आता हीच संख्या आहे आणि याच्यामध्ये असं दिलेलं आहे की पाच या अंकाचे बघा पाच या अंकाची अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती फरक किती असा प्रश्न विचारलेला आहे. पेपरला असा प्रश्न येतो की पाच अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. आता समजा इथे हे पाच नाही एवढी संख्या दिलेली आहे आणि मग या दोन दोन संख्या आहेत पाच बघा इथं पाच आहे तिथं पण पाच आहे आणि याच्यातला पाच या अंकातील स्थानिक किमतीतील फरक तुम्हाला विचारला आहे. मग जर समान अंक असतील बघा समान अंक आहे दोन्ही स्थानावर समान अंक आहे पाच पाच मग समान अंक जर असतील तर स्थानिक किमतीतील फरक हा नऊच्या पट्टीत असतो. नऊच्या पट्टीत म्हणजे काय तर दिलेले जो अंक आहे दिलेला अंक कोणता आहे पाच मग जो पाच आहे या पाचला हा नऊच्या पट्टीत असतो. पाच गुणिले नऊ पाच गुणिले नऊ पाच नव्हे पंचेचाळीस लक्षात घ्या पाच नव्हे पंचेचाळीस मग पंचेचाळीस मधला एकच स्थानिक पाच जो आहे तो पाच शेवटचा जो पाच आहे त्याच्या खाली द्या आणि सुरुवातीचा जो पाच आहे त्याच्या खाली चार द्या आणि उरलेले जे या दोन्हीच्या मध्ये जे स्थान उरलेले आहेत या दोन्हीच्या मध्ये असणाऱ्या स्थानांच्या खाली नऊ नऊ लिहा आणि मग या त्याच्या पुढे जेवढे जेवढे स्थान उरलेले त्याच्या पुढे शून्य शून्य लिहा. जर तुम्ही फरक काढला तर या दोघातला फरक हा इतका येईल. पुन्हा एकदा बघा अजून एक उदाहरण सांगतो बघा आता ही संख्या दिलेली आहे आणि विचारलेलं आहे सा नऊ नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती असं विचारलं असेल तर मगाशी मी सांगितलं की जर सारखे अंक जर दिलेले असतील तर दिलेल्या सारख्या अंकातील स्थानिक किमतीतील फरक हा नऊच्या पट्टीत असतो. मग नऊच्या पट्टीत आहे मग इथं नऊ नऊ आहे मग या नऊ अंक आहे नऊ म्हणजे या अंकाला नऊ नऊ नाही जर नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी आलं मग एक्क्याऐंशी मधला हा जो एक आहे हा शेवटच्या अंकाचे म्हणजे इथं एक आणि हा आठ इथं लिहा आठ आणि उरलेले जे स्थान आहेत शेवटी म्हणजे डावीकडे त्याच्या पुढे शून्य शून्य लिहा म्हणजे या दोन्हीतील स्थानिक किमतीतील फरक या दोन अंकातील स्थानिक किमतीतील फरक 8100 येईल हे लक्षात घ्या. आता काही वेळा काय होते बघा लक्षात येते का लक्षात येते का हॅलो येतोय सर. ओके ठीक आहे तर समान अंक असतील आणि समान अंक असल्यानंतर जर स्थानिक किमतीतील फरक दिलेला असेल तर तो नऊच्या पट्टीत येतो आणि म्हणून त्या त्या अंकाला नऊ न गुणायचं आहे. आता एक संख्या घेतो परत बघा संख्या आहे आणि एक या अंकाची स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. आता बघा एक या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे मग मगाशी मी सांगितलं की जर दोन अंक असतील सारखे अंक असतील आणि त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक विचारला असेल तर त्या अंकाला नऊ न गुणायचं एक या अंकाला नऊ न गुणायचं. आता नऊ न गुणल्यानंतर उत्तर जे आहे ते नऊ येते पण नऊ न लिहिता शून्य नऊ लिहा लक्षात घ्या शून्य नऊ लिहा म्हणजे एक गुणिले नऊ बरोबर शून्य नऊ आणि मग हा जो नऊ आहे हा नऊ इथं लिहा आणि हा शून्य जो आहे तो सुरुवातीच्या अंकाच्या खाली शून्य लिहा आणि उरलेले जे अंक आहे मधले याच्या खाली नऊ आणि हा नऊ लिहा आणि उरले डावीकडचा जे स्थान आहे त्याच्या इथं शून्य द्या म्हणजे या दोघातील स्थानिक किमतीतील जो फरक आहे हा फरक इतका येईल 9990. म्हणजे जर दोन अंकातील स्थानिक किमतीतील फरक जर सेम असेल जर दिलेले अंक सेम असतील आणि त्याच्यातील स्थानिक किमतीतील फरक जर विचारला असेल
तर तो सारे किमतीतील फरक तर त्या अंकाच्या 9 पट असतो म्हणजे त्याला 9 ने गुणायचं आणि येणारी संख्या ते त्या ठिकाणी तुम्ही जर मांडली आणि मधल्या संख्येमध्ये 9 नोकल्या आणि शेवट जे अंक आहेत त्याच्या पाठीमागे म्हणजे डाव्या साईडला त्या ठिकाणी 0 0 ल्या म्हणजे तुमचा त्या दोन अंकातील स्थानिक किमतीचा फरक निघेल आता पुढे यानंतर बघा काय होतं की काही वेळा असा प्रश्न विचारला जातो स्थानिक किमतीतील फरकातील पहिल्या अंकाच्या पुढे क्रमाने येणारा अंक हा तोच अंक असतो वरील उदाहरणात फरक बघा काही वेळा काय होतं एक उदाहरण देतो तुम्हाला 9, 7, 2, 2 आणि 3 अशी एक संख्या आहे आणि या पुलीच्या ठिकाणी या पुलीच्या ठिकाणी समान अंक आहे समान अंक आहे आणि त्या दोन्हीतील त्यामध्ये स्थानिक किमतीतील फरक स्थानिक किमतीतील फरक किमतीतील फरक बघा स्थानिक किमतीतील फरक जर 5940 असेल 40 असेल तर पुली या ठिकाणी कोणता अंक असेल या ठिकाणी कोणता अंक असेल असं दिलेलं आहे बघा हे सोडवत असताना सुद्धा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे तिथं तुम्ही कोणता पर्याय चार दिलेले असतात त्या चारे पर्यायातले अंक वापरून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक करत बसायचं नाही अजिबात करत बसायचं नाही समजा याचं पर्याय दिलेला आहे पहिला पर्याय 6 आहे दुसरा पर्याय आहे 9 तिसरा पर्याय 4 आणि चौथा पर्याय आहे 7 बघा ना काही मुलं काय करतात मग की समान अंक म्हणल्यानंतर चला 6 वापरून बघूया त्याची स्थानिक किंमतीतला फरक इतका येतो का बघू नंतर 9 वापरून बघूया त्याच्यातील एवढा येतो का बघू हे काही करत बसायचं नाही अगदी सोपं आहे म्हणजे गणितातले काही प्रश्न असे असतात की इथं तुम्ही क्लुप्ती वापरली की त्याचा म्हणजे पटदिशी उत्तर निघताना तो वेळ तुम्हाला इतर म्हणजे सरळ वेळ असेल नफा तोटा असेल हे सोडवण्यासाठी तो वेळ वापरता येतो मग अशा वेळी लक्षात घ्या ज्यावेळी समान अंक जर असतील पुढीच्या ठिकाणी समान अंक असतील आणि दिलेल्या संख्येतला जो फरक असतो त्या फरकाच्या सुरुवातीचा जो अंक असतो म्हणजे दिलेला फरक आता इथं फरक किती आहे बघा 5940 हा फरक आहे तर 5940 या फरकामधला पहिला अंक म्हणजे मोठं जे स्थान आहे ते 5 आहे लक्षात घ्या आणि मग 5 जे आहे याच्या पुढचा जो अंक असतो म्हणजे याच्यापेक्षा पुढचा मोठा अंक पुढचा लगतचा क्रमवार येणारा मग 5च्या पुढे क्रमवार येणारी संख्या येणारा अंक कोणता आहे 6 म्हणजे त्याचा अर्थ या ठिकाणी येणारा जो पुलीच्या ठिकाणी येणारा जो अंक आहे हा 6 आहे हे लक्षात घ्या बरोबर अशा पद्धतीचं जर तुम्हाला प्रश्न पडला अशी शोध दिला तर लक्षात घ्या क्रिया कोणतीही करत बसू नका समान अंक जर दिलेला विचारलेला असेल पुलीच्या ठिकाणी दोन एक समान अंक आहे आणि त्यामधील फरक आणि किमतीतील फरक इतका इतका दिलेला असेल आता उदाहरणार्थ एखादी संख्या दिली आणि त्यातला फरक 720 दिलेला असेल 720 आणि मग विचारलं की त्या पुलीच्या ठिकाणी कोणता अंक आहे तर पण तिची लक्षात ठेवायचं की याच्यातलं मोठं स्थान शतक स्थान हे 7 आहे आणि 7 हा अंक जो आहे याच्या पुढचा क्रमवार पुढचा अंक 8 येतो म्हणून पुलीच्या जागी येणारा अंक हा 8 येतोय हे लक्षात घ्या 8 येतोय म्हणजे अशा पद्धतीनं या टेक्निक वापरून तुम्ही हे उत्तर पटदिशी सोडवू शकता म्हणजे चारही पर्याय वापरून आपला वेळ अजिबात वाया घालवायचा नाही अशा पद्धतीनं पुढे पुढे जायचं आता काही वेळा बघा प्रश्न काय येतात की एखाद्या संख्येमध्ये आता उदाहरणार्थ एक संख्या देतो बघा इथं ही एक संख्या आहे 351532 आणि विचारलेलं आहे का की
एक पूर्व येणार पाच अंकाची स्थानिक किंमत ही एक नंतर येणाऱ्या पाचच्या स्थानिक किमतीतील किती पट आहे? म्हणजे एक पूर्व येणारा येणारा पाच आणि एक नंतर येणारा पाच यांच्यामधील स्थानिक किंमत जी आहे यांची स्थानिक किमतीत किती पट आहे, म्हणजे किमतीमध्ये किती पट आहे, त्यांची स्थानिक किमतीचा किती पट आहे अशा पद्धतीने विचारलेलं आहे. म्हणजे एकच्या पूर्वी येणारा पाच आणि एकच्या नंतर येणारा पाच यांच्या स्थानिक किमतीतील पट विचारल्या, दोघांच्या स्थानिक किमतीतील पट विचारलेले आहे. पट मग ही पट कशी काढायची? तर दिलेला जो अंक असतो, लक्षात घ्या, तर दिलेला जो अंक आहे त्या अंकाची पट काढत असताना त्या अंकानं त्या अंकाला भागायचं. म्हणजे आता उदाहरण हा पाच आहे आणि हा पाच आहे, या अंकानं या पाचनं दिलेल्या अंकाला दिलेल्या अंकानं भागायचं. पाचनं पाचनं भागलं मग पाचनं पाचनं भागल्यानंतर उत्तर येते एक आणि उत्तर जे एक आलेलं आहे ते सुरुवातीचा जो अंक आहे त्याच्या खाली लिहा आणि लिहिल्यानंतर जो दुसरा पाच आहे त्याच्या खाली शून्य लिहा, मधल्या संख्येच्या खाली शून्य लिहा. म्हणजे पहिल्या पहिलं पाच या पाचची स्थानिक किंमत आणि या पाचची स्थानिक किंमत यामधले जी पट आहे ही पट 100 पट आहे हे लक्षात घ्या. आणि हे उदाहरण आता बघा, सोडवूनच आपण बघूया. बघा 100 पट कशी येते, इथं लिहून दाखवतो तुम्हाला. पाच भागिले पाच बरोबर एक आणि याच्यामध्ये 100 पट येते. ही कशी? तर बघा, या पाचची किंमत काढत असताना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की दिलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढत असताना आता या पाचची किंमत जी आहे ती बघा, तिथे पाच शून्य 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 आणि शून्य आणि या पाचची किंमत पाच शून्य शून्य. बघा, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, ही शून्य गेली, पाच येते पाच म्हणजे 100 आली का नाही 100 पट. म्हणजे ज्यावेळी समान अंक असतील आणि स्थानिक किमतीतील पट काढायचे असेल तर पट काढत असताना त्या संख्येला त्या संख्येनं भागायचं आणि भागून येणारं उत्तर ही त्याची पट असते हे लक्षात घ्या. आता दुसरं एक उदाहरण बघूया आपण. बघा, आता हे समानांतर आहे. आता जर वेगळे अंक आले, दोन वेगळे अंक आले तर मग करायचं का? तर असं बघा, आता संख्या आहे दोन लाख 65,461 असं दिलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन नंतर येणाऱ्या म्हणजे दोन नंतर येणारा अंक कोणता? सहा. दोन नंतर येणारा अंक सहा, सहाची स्थानिक किंमत ही चार नंतर येणाऱ्या, त्याच पद्धतीचं उदाहरण झालं वाटतं ते. ठीक आहे, दुसरी संख्या घेतो. बरं ठीक आहे, हे सोडूया अजून पुन्हा एकदा समजण्यासाठी. चार नंतर येणाऱ्या संख्येची सहा, बघा हे सहा आहे, यांची पट काढायची. त्याच पद्धतीनं दुसरं आता मी उदाहरण नंतर घेणार वेगळ्या अंकाचं. बघा आता याची पट काढायची आहे. मग याची पट काढत असताना सहा भागिले सहा एक आलं, मग हे एक इथं लिहा आणि याच्या पुढे शून्य 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 म्हणजे 1000 पट आले. याचा अर्थ 1000 पट आले. स्थानिक किमतीचे पट किती आहे म्हणजे याच्यातील दोघांच्या स्थानिक किमतीमध्ये किती पट आहे वगैरे हाच प्रश्न असा येतो. प्रश्न असा आहे की 265,461 या संख्येत दोन नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत ही चार नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे म्हणल्यानंतर सहाची किंमत आपण सहाला सहानं भागलं त्यानंतर एक आलं उत्तर, एक आपण सुरुवातीचा जो सहा आहे त्याच्या खाली लिहिला त्याच्यापुढे शून्य शून्य गेले म्हणजे 1000 पट आले. आता एखाद्या वेळी जर समजा अंक वेगळा असेल, अंक वेगळा असेल, उदाहरणार्थ बघा 3,65,028 अशी संख्या दिलेली आहे. या संख्येतील दोनची स्थानिक किंमत, आता दोनची स्थानिक किंमत, दोनची स्थानिक किंमत, दोनची स्थानिक किंमत सहाच्या स्थानिक किमतीच्या सहाच्या स्थानिक किमतीच्या सहाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे?
किती पट आहे. आता बघा तुलना विचारलेली आहे दोनची स्थानिक किंमत सहाच्या स्थानिक किमतीच्या, म्हणजे इथं असं नाही विचारलं सहाची स्थानिक किंमत दोनच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे असं विचारलेलं नाही. मग हे सोडवत असताना काय करायचं, तर बघा आता इथं दोनची स्थानिक किंमत आणि सहाची स्थानिक किंमत, मग हे करत असताना आता दोन भागीले जर सहा केलं तर आपल्याला भागाकार थोडासा अपूर्णांकामध्ये, मग त्यापेक्षा सोपी पद्धत काय करायचं, तर आपल्याला माहिती आहे की मोठ्या संख्येला मोठी जी संख्या असते त्या संख्येला आपण भाग घालू शकतो. म्हणजे आता हे सहा भागीले दोन करा, सहा भागीले दोन जर केलं तर याचं उत्तर किती येणार, तीन येणार. हे लक्षात घ्या उत्तर किती आलं, तीन. मग हे लिहित असताना सहाच्या खाली इथं तीन लिहा आणि मग पुढे शून्य 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 म्हणजे किती आलं, 3000 आलं. त्याचं उत्तर जर बघितलं तर 3000 पट होईल. पण आपल्याला प्रश्नात काय विचारलंय, दोनची स्थानिक किंमत सहाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे अशी तुलना केलेली आहे. मग हे करत असताना आता उत्तर तर आपलं 3000 पट आलेलं आहे, मग हे करत असताना याचा काय करा, गुणाकार व्यस्त करा. मग गुणाकार व्यस्त का करायचा, कारण आपल्याला दोन भागीले सहा करायचंय, मग इथं आपण सहा भागीले दोन केलेले आहे. हे लक्षात घ्या, मग याची गुणाकार व्यस्त जी संख्या येते ती एक छेद 3000 येते, म्हणजे याचा अर्थ ही त्याची पट आहे. हे लक्षात घ्या सोपी पद, म्हणजे 1/3000 पट. अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या संख्येची स्थानिक किमतीची पट काढत असताना अशा पद्धतीने जर तुम्ही गेला तर तुम्हाला पट दिशी आपल्याला उत्तर देखील काढता येईल. पट काढत असताना दिलेल्या संख्येला समान अंक असतील तर समान अंकाला त्या संख्येनं त्या संख्येला भागा आणि मग भागून जे उत्तर येते ते उत्तर पहिल्या सुरुवातीचा जो जे दिलेला अंक आहे त्याच्या खाली येते, त्यानंतर येणाऱ्या अंकापर्यंत 0-0 येत जा की त्याची पट येईल. आणि जर समजा उलट विचारलेलं असेल तर भागाकार करून घ्या अगोदर आणि मग त्याचा व्यस्त करा आणि व्यस्त केल्यानंतर ती पट तुम्हाला निघेल. अशा पद्धतीनं स्थानिक किमतीतील फरक त्याबरोबर त्याची पट आपल्याला काढता येतील. यानंतर आपण 1 ते 100 याच्यावर आधारित काही प्रश्न पडत असतात, मग हे प्रश्न कशा पद्धतीनं सोडायचे, विस्तारित मांडणी काय आता मी घेत नाही, विस्तारित मांडणी तर तुम्हाला येते की स्थानानुसार त्याची मांडणी, मग अशीच तुम्हाला एखाद्या अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची, त्याच्यापुढे 0-0 कसे लिहायचे स्थानानुसार हे सांगितलंय, त्यामुळं विस्तारित मांडणी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आहे. विस्तारित मांडणी याला दुसरा शब्द बेरीज रूपात अशा पद्धतीने येतो. पेपरला जर असा प्रश्न आला दिलेल्या संख्या की बेरीज रूपात याची मांडणी करा, तर याचा अर्थ असा होतो की ती ते उदाहरण विस्तारित रूपात आहे, म्हणजे ती संख्या आपल्याला विस्तारित रूपामध्ये लिहायची आहे. अशा पद्धतीने जायचं. आता 1 ते 100 याच्यामधले काही महत्वाच्या बाबी घेतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक अंक हा सर्वात जास्त वेळा येतो, तो 21 वेळा येतो. त्याच्या संख्या किती येतात, 0 किती वेळा येतो, 2 ते 9 हे अंक किती वेळा येतात, त्याच्या संख्या किती येतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यासलेल्या आहे. कारण शेवटच्या आपण आता अंतिम पडावर आहे, त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. फक्त काही बाबी आता याच्यातल्या तुम्हाला समजून देतो. उदाहरणार्थ 1 ते 10 यामध्ये क्रमवार संख्यांची बेरीज किती येते, तर क्रमवार संख्यांची बेरीज किती येते जर बघित पाहिलं आपण अभ्यास केला तर 1 ते 10 यांच्यामध्ये आपण बेरीज जर केली तर 55 येते. या 1 ते 10 या क्रमवार संख्यांची बेरीज 55 येते. आता प्रश्न असा पडतो की 11 ते 20 याच्यामध्ये यांची अंकांची बेरीज किती येते, 11 ते 20. मग मुलं काय करत जातात, 11, 12, 13 मिळवत जातात. काही करायची गरज नाही, इथं फक्त टेक्निक लक्षात ठेवा. या असे जर प्रश्न आले तर या प्रश्नामध्ये याचे उत्तर कसं काढायचं, तर याची जी बेरीज आहे जी बेरीज कशी आहे, तर मग हा 55 लिहा आणि सुरुवातीचा सुरुवात ज्या अंकानं झालेली आहे, उदाहरणार्थ जी संख्या 11 आहे याच्यामधला पहिला अंक 1 आहे, हा 1 त्याच्या पुढे लिहिला तर 155 होतो. जर 11 ते 20 या अंकांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज 155 येणार. हे लक्षात घ्या. त्यानंतर जर समजा 21 ते 30 तुम्हाला विचारलेलं असेल, 21 ते 30 यांची बेरीज किती येते, तर 55 आहे तसं लिहा आणि
सुरुवातीचा अंक 21 आहे याच्यामध्ये 21 मधला 2 हा 2 या ठिकाणी गेला तो 255 ही या 21 ते 30 या अंकांची बेरीज येते त्याबरोबर 31 ते 40 जर तुम्हाला विचारलेला असेल तर 55 आहे तसंच घ्या आणि 55 आहे तसंच घेऊ 31 ला सुरुवात होणार 31 ला सुरुवात होते त्यातला 3 हा अंक सुरुवातीला लिहा 355 अशा पद्धतीने तुम्ही मग तुम्हाला 51 ते 60 या अंकांची बेरीज किती विचारलेली असेल तर अशा पद्धतीने पुढे जा 51 ते 60 मध्ये जर अंक 55 लिहा सुरुवातीचा अंक 51 आहे त्याच्यातून 5 म्हणजे 555 अशा पद्धतीने होईल आता काही वेळा असा प्रश्न पडतो की 1 ते 15 म्हणतोय मी 1 ते 15 1 ते 15 या अंकांची बेरीज विचारलेली आहे 1 ते 15 क्रमवार आहे मग क्रमवारसाठी हा नियम आहे क्रमवार जर संख्या विचारलेली असतील आणि त्यांची बेरीज विचारलेली असेल क्रमवार संख्येची 1 ते 15 या क्रमवार संख्येची बेरीज विचारल्या बेरीज मग हे करत असताना कशा पद्धतीने करायचं तर सुरुवात शेवटचा जो अंक आहे शेवटचा अंक कोणता आहे 15 मग शेवटचा अंक गुणिले त्याच्या पुढील अंक पुढचा अंक भागिले 2 असं त्याचं सूत्र आहे या सूत्राचा वापर करून तुम्ही या दोन्ही याची तुम्ही बेरीज करू शकता आता शेवटचा अंक 15 आहे 15 गुणिले पुढचा अंक कोणता आहे 16 15 च्या पुढचा अंक 16 16 भागिले 2 करा 2 16 15 ते 15 चा गुणाकार 15 ते 120 120 म्हणजे या 1 ते 15 या संख्येची बेरीज 120 मग अशाच पद्धतीचा जर तुम्हाला क्रमवार हा नियम फक्त क्रमवारसाठी येतो आणि आता जर तुम्हाला असं विचारलं असेल 21 ते 35 विचारलं तर त्यावेळी हा नियम लागू होत नाही जर क्रमवार असेल आणि क्रमवारला जर तुम्हाला त्यांची बेरीज विचारली असेल उदाहरणार्थ 1 ते 35 असेल 1 ते 35 या संख्येची बेरीज किती येते तर त्यावेळी 35 गुणिले 36 भागिले 2 करा आणि मग येणारी जी संख्या आहे ते येणारं जे उत्तर आहे ते उत्तर त्या पूर्ण संख्येची बेरीज येणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही उदाहरणं सोडवत पुढे जायचं आहे आता यानंतर आपण संख्यांचे लहान मोठे बना म्हणजे चढता उतरता क्रम किंवा कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे याचं एक उदाहरण फक्त आपण घेऊया बघा सोप्या पद्धतीचा घेतोय लक्ष द्या का फक्त बघा अशी संख्या दिलेली आहे 4445 4454 4544 5444 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि यांचा तुम्हाला सर्वात मोठी संख्या शोधायची असेल किंवा चढता क्रम लावायचा असेल किंवा चढता क्रम लावून सुरुवातीला येणारी संख्या कोणती असेल किंवा शेवट येणारी संख्या कोणती असेल असं जर विचारलं असेल तर हे उदाहरण सोडवत असताना सर्वप्रथम काळजी घ्या की दिलेल्या संख्या ही स्थानानुसार त्याची मांडणी करा बघा 44 जी पहिली संख्या मी आहे तशीच दिली 4445 दुसरी संख्या त्याच्या खाली तशीच 4454 घ्या त्याच्यानंतर तिसरी संख्या 4544 आणि चौथी संख्या 5444 मांडणी करत असताना एकाच्या खाली एकच दशकाच्या खाली दशक शतकाच्या खाली शतक आणि हजारच्या खाली हजार लिहा आता आपल्याला याच्यातली लहान संख्या मोठी संख्या ओळखायची असेल सर्वप्रथम आपल्याला मोठी संख्या शोधायची असेल तर मोठी संख्या शोधत असताना याचा नियम तुम्ही अभ्यासलेला आहे हा लक्षात ठेवा पुन्हा एकदा की कोणतीही संख्या मोठी शोधत असताना त्याच्या डावीकडून जायचं असतं उजवीकडून यायचं नाही म्हणजे मोठ्या स्थानाकडून आपल्याला जायचं आहे मोठं स्थान जर पाहिलं या ठिकाणी तर मोठं स्थान हे सुरुवातीचं हजार स्थान आहे आणि हजार स्थानाचं निरीक्षण जर केलं तर हजार स्थानाचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथं 4 आहे इथं 4 आहे इथं 4 आहे इथं 5 आहे म्हणजे याचा अर्थ हजार स्थानावरती सर्वात मोठा अंक हा 5 आहे आणि म्हणून ही सुरुवातीची जी संख्या आहे ही सर्वात मोठी संख्या येणार आता सुरुवातीची मोठी संख्या आपल्याला सापडली आता त्यानंतर आपण दुसरी
मोठी संख्या शोधायची आपल्याला. दुसरी मोठी संख्या शोधत असताना आता या संख्येचा काही संबंध नाही, ही संख्या या ठिकाणी वगळलेली आहे कारण हा मोठी संख्या आपल्याला सापडली. आता उरल्या या तीन संख्या, या तीन संख्या शोधत असताना सुरुवातीचं जर स्थान बघितलं तर सारखाच अंक आहे म्हणून आपण आता यानंतर डावीकडून पहिलं स्थान गेल्यानंतर दुसऱ्या स्थानावर जायचंय. दुसरं स्थान हे षटकात आहे, ज्याचं निरीक्षण जर केलं तर याच्यामध्ये सर्वात मोठा अंक कोणता येतो तर चार चार आणि पाच या ठिकाणी ही संख्या ही दोन नंबरची संख्या येणार म्हणजे दुसरी मोठी संख्या ही सर्वात मोठी संख्या त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी म्हणजे कमी असणारी पण या उरलेल्या संख्येपेक्षा मोठी संख्या म्हणजे ही मोठी संख्या आहे. त्यानंतर पुढे जायचं पुढचे मग स्थानावर गेल्यानंतर दशक स्थानावर गेल्यानंतर निरीक्षण केलं तर लक्षात येईल आपल्या की ही संख्या ही गेली उरलेली जी संख्या दोन आहे याच्यामधलं मोठं स्थान मोठा अंक कोणता पाच आहे म्हणून ही संख्या तिसरी आली आणि सर्वात लहान संख्या ही शेवटची ही चौथी आली. आणि मग प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं असेल की दिलेली संख्या ही सर्वात लहान संख्या कोणती तर लहान संख्या ही येणार 4445. अशा पद्धतीनं तुम्ही लहान संख्या आणि मोठी संख्या शोधू शकता. त्याच्यासाठी एकक दशक शतक हजार दिलेली संख्या किती अंकी आहे हे पहिल्यांदा पहा. जर दिलेल्या सगळ्यात सोपा आणि साधी पद्धत बघा लक्षात घ्या. पर्याय पहिल्यांदा चारही बघून घ्या आणि तुम्हाला प्रश्नामध्ये जर असं विचारलेलं असेल की दिलेल्या संख्येमधली सर्वात मोठी संख्या कोणती आहे आणि दिलेले तिन्ही चारही पर्यायामध्ये तिसरा पर्याय हा सहा अंकी संख्येत असेल आणि उरलेल्या ज्या तीन पर्याय आहेत ते जर पाच अंकी असेल तर इथं तुम्हाला करायचीही गरज नाही. इथं लक्षात ठेवायचं की सहा अंकी संख्या ही सर्वात मोठी असणार आणि म्हणून बघा काही वेळा उत्तर शोध आपल्याला मांडणी करून सोडवण्यापेक्षा थोडं निरीक्षण जर आपण केलं पेपर सोडवत असताना तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी उरलेल्या संख्या या पाच अंकी आहेत आणि एक संख्या ही सहा अंकी आहे आणि ही सर्वात मोठीच असणार कारण ती सहा स्थान आहे त्या संख्येला म्हणून ती संख्या मोठी आहे. मग असं करत वेळ घालवण्यापेक्षा म्हणजे काही गोष्टी तुम्ही निरीक्षणाने तुम्ही उत्तर सुद्धा शोधू शकता गणितामध्ये जसं मराठीत आहे त्याच पद्धतीनं गणितामध्ये सुद्धा आहे लहान मोठेपणा ठरवत असताना. त्यानंतर पुढे आपण जातोय समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या आणि विषम संख्येमध्ये काही वेळा असा प्रश्न पडतो बघा की समसंख्या विषम संख्येचा तुम्हाला सगळ्यांना नियम आहे पण प्रश्नामध्ये असा पडला जातो यम अधिक ए यम अधिक यम अधिक एक ही विषम संख्या आहे ही एक विषम संख्या आहे विषम संख्या आहे विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या पुढील विषम संख्या. आता बघा मला विषम संख्येतला फरक हा दोनच असतो आणि समसंख्येतला फरक सुद्धा दोनच असतो. मग हे करत असताना बघा पुढील विचारलेले आहे आपल्याला पुढील विचारलेले आहे म्हटल्यानंतर आता यम अधिक ए म्हणजे याचा अर्थ यम या ठिकाणी अशी कोणती तरी संख्या असणार की त्या संख्येमध्ये एक मिळवल्यानंतर ती विषम संख्या होते. आणि मग आपला नियम असा आहे की समसंख्येमध्ये विषम संख्या मिळवली की येणारं उत्तर ही विषम संख्या असते म्हणजे याचा अर्थ यम ही कुठली ना कुठली तरी एक समसंख्या आहे हे लक्षात घ्या. मग यम अधिक एक विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या विचारल्या. आता पुढील विषम संख्या विचारल्यानंतर इतर यमच्या ठिकाणी कुठलीही समसंख्या तुम्हाला मनात तुमच्या मनात जी येईल ती घ्या समसंख्या. समजा आता दोन येतील दोन अधिक एक तर याचं उत्तर येतील तीन तीन ही विषम संख्या आहे आणि मग पुढे क्रमाने येणारी पुढील विषम संख्या विचारल्या म्हणजे याचा अर्थ पुढची विषम संख्या काढण्यासाठी इथं तुम्हाला दोन मिळावं लागणार आहे कारण विषम दोन विषम लगतच्या दोन विषम संख्येमध्ये दोनचा फरक असतो आणि म्हणून इथं दोन गेल्यानंतर इथं उत्तर येणार पाच हे लक्षात घ्या. मग अशाच पद्धतीने हे उदाहरण होत असताना मग काय ना तर यम आधी तुमचा एक आहे पण मिळवलं तुम्ही किती दोन म्हणजे याचा अर्थ इथं दोन मिळवलं तर याचं जर हे केलं म्हणजे बेरीज केली तर लक्षात येईल की यम अधिक तीन म्हणजे याचा अर्थ पर्यायामध्ये तुम्हाला यम अधिक तीन हा पर्याय तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. म्हणजे इथं मी तुम्हाला हे सोडवून दाखवलंय अगोदर
की माननीय मी अगोदर ठरवलं की माझा एम हा दोन संख्या आहे म्हणल्यानंतर मी दोन माझ्या मनाने मी घेतली संख्या दोन घेतली त्यामध्ये एक मिळवला तीन आधी तीन झालं त्याच्यामध्ये दोन विषम लगतच्या दोन विषम संख्येना फरक नेहमी दोनच असतो म्हणून इथं दोन मिळवलं उत्तर माझं पाच झालं म्हणजे ही विषम संख्या आली मग त्याच पद्धतीनं पुढची विषम संख्या तुम्हाला काढायची असेल तर एम अधिक एक अधिक दोन आणि मग त्या ठिकाणी एम अधिक तीन हे उत्तर तुमचं योग्य आहे अशा पद्धतीनं तुम्हाला पुढे जायचं आता काही वेळा प्रश्न कसा पडतो बघा हा जर एम जर सम संख्येला असेल तर सम संख्येला सुद्धा तसं इथं एक विषम संख्या असणार त्याच्यामध्ये एक मिळवलेला असणार म्हणजे ती सम संख्या येणार आणि मग पुढची सम संख्या विचारली असेल तर अधिक दोन म्हणजे उदाहरणार्थ इतर एम अधिक एक ही विषम संख्या आहे आता इथं काय येणार सम संख्या येणार इथं फक्त बदल काय होणार सम संख्या सम संख्या म्हणजे याचा अर्थ निश्चितपणे या ठिकाणची संख्या ही विषम असणार विषम असं म्हणजे तीन अधिक एक चार झालं चार मध्ये दोन मिळवलं सहा झालं म्हणजे त्याचा अर्थ एम अधिक एक अधिक दोन म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला हा सम संख्येचा सम संख्या तुम्हाला अशी काढावी लागेल आता काही वेळा काय होतं बघा प्रश्न काय असतो बघा 24 नंतर येणारी पाचवी विषम संख्या कोणती 24 नंतर येणारी 24 नंतर येणारी पाचवी विषम संख्या विचारल्या पाचवी विषम संख्या विषम संख्या पाचवी विषम संख्या तुम्हाला विचारलेली आहे मग अशा वेळी काय करायचं तर याचा एक नियम आहे बघा दिलेली संख्या सम संख्या आहे लक्षात ठेवा हा नियम कसा आहे दिलेली संख्या सम संख्या आहे मग याच्यासाठी नियम काय तर सम संख्या अधिक अधिक जी संख्या तुम्हाला विचारल्या कितवी विचारल्या पाचवी म्हणून विचारलेली कितवी संख्या आहे ती पाच गुणिले दोन वजा एक आणि असं हे त्याचं सूत्र आहे सम संख्या अधिक पाच गुणिले दोन वजा एक म्हणजे तुम्हाला विचारलेली संख्या किती आहे पाचवी विचारलेली आहे आणि पाचवी विचारलेली असल्यामुळं या ठिकाणी सूत्र मांडत असताना पाच गुणिले दोन वजा एक म्हणजे त्याचा अर्थ थेट मांडलेली अशी विचारलेली संख्या एन मानली आपण एन त्याला गुणिले दोन वजा एक हे लक्षात घ्या पाच गुणिले दोन वजा एक मग आता सम संख्या कोणती आहे 24 ही संख्या 24 आहे आधी पाचवी विचारल्या पाच गुणिले दोन वजा एक मग पाच गुणिले दोन किती आलं दहा वजा एक 24 आता 24 दहा वजा एक बरोबर 9 म्हणजे याचा अर्थ येणारी संख्या ही पुढची पाचवी विषम संख्या ही 33 असणार येणारी पाचवी विषम संख्या ही 33 असणार मग अशा पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण अशी सोडवायची की याच्यासाठी हे सूत्र तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे समसंख्या जर असेल तर समसंख्या अधिक कितव्या क्रमांकाची संख्या विचारल्या तुम्हाला ती संख्या तो गुणाकार आता इथं समजा तुम्हाला 9 विचारले असेल आता इथं पाचवी आहे इथं आता मी 9 घेतो बघा इथं 9 विचारलेलं असेल तर याला गुणिले 9 बघा इथं 9 करा 9 × 18 बघा 9 × 18 18 वजा 1 झाले किती 17 आणि मग याच्यामध्ये 17 मिळवा याच्यात 17 मिळवत आहे 41 म्हणजे 9वी संख्या ही 41 झाली म्हणजे सूत्र जर तुम्ही व्यवस्थित पाठ केलं तर तुम्हाला पुढची विषम संख्या कितवी आहे काढता येईल आता सम संख्येचं जर दिलेली संख्या सम संख्या असते आणि पुढे तुम्हाला सम संख्या काढायची आहे बघा आता हा 24 नंतर येणारी 9वी सम संख्या बघा 9वी सम संख्या काढायची आता ही सम संख्या आहे मग सम संख्या काढायची असेल अशा वेळी वजा एक करायचं नाही अशा वेळी वजा अजिबात एक करायचं नाही मग काय करायचं आयती संख्या बघा वजा एक करू नका याच्यामध्ये फक्त 18 मिळवा जर तुम्ही 18 मिळवलं तर येणारं उत्तर हे विषम संख्या 42 येईल म्हणजे समसंख्येनंतर जर तुम्हाला समसंख्या विचारलेली असेल समसंख्येनंतर समसंख्या विचारलेली असेल तर त्याच्यावर ते सूत्र समसंख्या अधिक एन गुणिले दोन समसंख्या अधिक 9 विचारल्या 9 × 2 18 18 24 अधिक 18 जर
बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल 42 ही नववी समसंख्या आहे. आता विषम संख्या विचारली असेल, आता इतर विषम संख्या विचारली, समजा इथं ते अस्तित्व आहे आणि तुम्हाला नववी विषम संख्या विचारली, विषम संख्या विचारली, मग अशा वेळी विषम संख्या घ्यायची. इथं तेच सूत्र विषम संख्या, मग विषम संख्या तुमची कोणती आहे 33. बघा इथं 33 अधिक नववी विचारल्या 9 × 2 33 अधिक 9 × 2 = 18 यांची जर बेरीज केली तर 33 आणि 18 जर यांची बेरीज केली तर तुमच्या लक्षात येईल उत्तर येते 51. म्हणजे 33 नंतर येणारी नववी विषम संख्या ही 51 असणार. म्हणजे त्याच्यासाठी जे हे नियम आहेत हे नियम लक्षात ठेवा. जर समजा समसंख्या दिलेली असेल आणि विषम संख्या काढायला सांगितली तर त्याच्यामधून वजा 1 करा. जर विषम संख्या दिलेली असेल आणि समसंख्या काढायची असेल तर त्यातून वजा करा. पण समसंख्येमधून समसंख्या असेल तर मात्र सूत्रामध्ये वजा 1 करायचं नाही. विषम संख्येतून विषम संख्या काढायची असेल तर सूत्रामधून वजा 1 करायचं नाही. सूत्र आहे तसंच ठेवायचं. फक्त जर विरुद्ध असतील संख्या, समसंख्या असेल विषम संख्या काढायची असेल तर वजा 1 करा. समसंख्या विषम संख्या असेल समसंख्या काढायची असेल तर वजा 1 करा. अन्यथा वजा 1 करू नका. त्यासाठी जो सूत्र दिलेली समसंख्या 2 × 1 = 1 म्हणजे विषम संख्या येईल. विषम संख्या अधिक 2 × 1 = 1 बरोबर समसंख्या, आणि समसंख्या आणि समसंख्या काढायचं असेल तर दिलेली संख्या अधिक 2 × 1 बरोबर समसंख्या येईल. विषम संख्या अधिक 2 × 1 म्हणजेच विषम संख्या. अशा पद्धतीनं तुम्ही पुढं पुढं जर गेला तर तुमच्या लक्षात येईल की अशा पद्धतीनं आपण समसंख्या आणि विषम संख्या काढू शकतो. आता यानंतर मूळ संख्या, मूळ संख्येचं थोडक्यात मूळ संख्या कशी पाठांतर करायची. मूळ संख्येसाठी एक मूळ संख्या एकूण जर बघितलं तर 25 आहे. 25 मूळ संख्या पाठ करण्याऐवजी सोप्या पद्धतीच्या टेक्निकनं कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो तर त्याच्यासाठी एक मोबाईल नंबर सारखं पाठांतर करा. 44, 42, 32, 23 आणि 21 असा जर तुम्ही नंबर पाठ केला 44, 42, 32, 23, 21 अशा पद्धतीने जर पाठांतर केलं तर तुमच्या लक्षात येईल की ह्या 25 यांची जर बेरीज या सगळ्या अंकांची केली तर 25 येते. मग सुरुवातीला पहिलं 1 ते 10 याच्यामध्ये 4 संख्या येईल. त्या 4 संख्या कोणत्या तर 2, 3, 5 आणि 7. बघा 2, 3, 5, 7 या संख्या एकूण 4 आहेत ना. 1, 2, 3, 4 त्यानंतर पुढच्या जर संख्या बघितल्या तर 11, 13, 17 आणि 19 या सुद्धा 4 आहेत मूळ संख्या. त्यानंतर 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या संख्या सुद्धा 2 आहेत. त्याच्या पुढच्या 31 ते 40 याच्यामध्ये 31 आणि 37 या संख्या सुद्धा 2 आहेत. 41 ते 50 मध्ये जर पाहिलं तर 41, 43 आणि 47 या 3 संख्या आहेत. त्याच्या पुढे जर आपण गेलो 51 ते 60 मध्ये 2 आहेत. कोणकोणते आहेत त्या 53 आणि 59. त्यानंतर 61 ते 70 या दरम्यान येणाऱ्या संख्या 61 आणि 67 आहेत. आणि त्यानंतर 71 ते 80 याच्यामध्ये 71 त्यानंतर 73 आणि 79 आणि पुढे 81 ते 90 या दरम्यान 83 आणि 89 आणि शेवटची जे आहे ते 97. म्हणजे पाठांतर करत असताना तुमच्या लक्षात येईल हा जर तुम्ही नंबर लक्षात ठेवला तर नंबराप्रमाणे तुमच्या जर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की 61 ते 70 या दरम्यान किती मूळ संख्या येतात. मग मूळ संख्या 61 ते 70 मध्ये विचारल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या एकाकडं ओल्ली जाण्यापेक्षा 2 येतात हे लक्षात येईल या नंबरवरनं. कोणकोणत्या तर 44, 22, 32, 23 या पद्धतीचा हा नंबर जर तुम्ही तर त्या पद्धतीने मूळ संख्या 25 च्या 25 मूळ संख्या तुमच्या लक्षात राहतील. मग कुठल्याही प्रमाण कुठल्याही तुम्हाला संख्या विचारल्या या दरम्यान येणाऱ्या संख्या किती येतात, मूळ संख्या येतात 61 ते 70 मध्ये किती येतात, 81 ते 100 मध्ये किती मूळ संख्या येतात, त्यावेळी तुम्ही दिलेल्या फक्त अंकांची तुम्ही या ठिकाणी बेरीज केली तर तेवढ्या मूळ संख्या येतात. अशा पद्धतीने तुम्ही
मूळ संख्या काढू शकता त्यानंतर त्रिकोणी संख्यांचं त्रिकोणी संख्या महत्त्वाच्या त्रिकोणी संख्यांमध्ये आता नियम आहे की दोन त्रिकोणी लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही नेहमी पूर्णांक संख्येत असते उदाहरणार्थ 1 आणि 3 1 आणि 3 या दोघांची जर बेरीज केली तर 4 येते त्यांची वर्ग संख्या 2 आहे 2 वर्ग 4 आहे म्हणजे लगतच्या दोन त्रिकोणी संख्येचा लगतच्या दोन त्रिकोणी संख्यांची जर बेरीज केली तर ती वर्ग संख्या येते लगतच्या दोन आता उदाहरण 1 आणि 2 आणि 3 यांची बेरीज जर केली तर ती देणार 4 येणार आता 3 आणि 6 बघा 3 आणि 6 यांची बेरीज जर केली तर 9 येणार त्यानंतर 6 आणि 10 6 आणि 10 यांची बेरीज जर केली तर 16 येणार म्हणजे लगतच्या त्रिकोणी संख्येची जर बेरीज केली तर ती बेरीज ही वर्ग संख्या येते आता त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा किंवा त्रिकोणी संख्या जर विचारलेली असेल आता उदाहरण 21 या 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्या कोणती 21 हा पाया आहे आणि त्याचा त्रिकोणी संख्या तुम्हाला काढायची आहे तत्पूर्वी पाया म्हणजे काय किंवा पाया कशा पद्धतीने काढला जातो पाया कशाला म्हणतात हे बघूया आणि मग या आपण उदाहरणाकडे घ्या उदाहरणात आता 45 हे त्रिकोणी ही त्रिकोणी संख्या आहे बघा या उत्तरात या प्रश्नाकडे मी नंतर जाणार आहे पहिल्यांदा पाया म्हणजे काय हे लक्षात घ्या 45 ही त्रिकोणी संख्या आहे त्रिकोणी संख्या आहे आणि आता पाया विचारलेला आहे पाया किती त्रिकोणी संख्येला पाया किती मग पाया कसा काढायचा असतो तर दिलेली तर त्रिकोणी संख्या जी आहे या त्रिकोणी संख्येच्या जवळपास मागे पुढे नव्हे मागे कोणती वर्ग संख्या येते हे पहिल्यांदा बघायचं मग या 45 मागे येणारी वर्ग संख्या कोणती तर 45 मागे जर पाहिलं तर 36 ही वर्ग संख्या आहे हे लक्षात घ्या 36 ही संख्या वर्ग संख्या आहे कारण 44 43 42 41 40 49 38 37 या संख्या वर्ग संख्या नाही पण 36 ही वर्ग संख्या आहे मग 36 हा वर्ग कोणाचा आहे कोणत्या संख्येचा आहे तर 6चा आहे मग त्रिकोणी संख्येचा पाया काढत असताना हे लक्षात घ्या की दिलेल्या संख्येच्या त्रिकोणी संख्येच्या दिलेली जी संख्या आहे त्याच्या मागे कोणती संख्या वर्ग संख्या आहे बघायची मग ती वर्ग संख्या कोणती 36 मग 36 मग तो ती संख्या 36 ही कोणाला वर्ग आहे 6चा म्हणजे त्याचा अर्थ 6 हा या त्रिकोणी संख्येचा पाया आहे हे लक्षात घ्या 6 हा त्याचा पाया आहे आणि मग 6 हा त्याचा पाया आहे म्हणल्यानंतर 6 गुणिले त्याच्या पुढची संख्या 6च्या पुढची संख्या कोणती 7 6च्या पुढची संख्या 7 आणि 7 भागिले 2 जर केलं तर बघा 7 असते 42 हा त्याचा पाया आहे एक मिनिट नंतर मी सांगतो तुम्हाला हे उदाहरणाकडे जाणार होतो ते फक्त पाया कोणता असतो तर मागची जी वर्ग संख्या असते मागची जी वर्ग संख्या ही मागची वर्ग संख्या म्हणजे त्याचा काय असतो पाया असतो हे लक्षात घ्या पाया आता 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती आता मला त्रिकोणी इकडे आता मी उदाहरण होतो की संख्येचा पाया कसा काढला जातो त्रिकोणी संख्येचा तर वर्ग संख्या जी असते दिलेल्या संख्येच्या मागची जी वर्ग संख्या असते मागची वर्ग संख्या म्हणजे त्या संख्येचा तो पाया आहे 6 हा त्याचा पाया आहे लक्षात घ्या त्याचा पाया आहे आता पुढे जाऊया 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती मग इथं आता 21 आहे 21 मग त्रिकोणी संख्या मला काय आहे तर त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर पाया असणारी संख्या पाया गुणिले पुढची संख्या भागिले 2 म्हणजे त्रिकोणी संख्या निघणार मग आता पाया किती आहे 21 बघा पाया आहे 21 21 गुणिले पुढची संख्या किती 22 भागिले 2 21 गुणिले 22 भागिले 2 आणि मग याला 22 आता 2 न भागलेला याला आला 11 आणि मग याचा गुणाकार 11 एक 11 एक हाताला 10 तरी 11 22 1 अकरा दोन 22 आणि 10 32 22 आणि 10 32 म्हणजे 300 किती येणार त्याची काय येणार त्रिकोणी संख्या
सॉरी 221 321 ने 11 आणि 22 आणि 11 ओके आणि 120 आणि त्याच्यामध्ये 10 म्हणजे 231 ही त्याची त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या काढून त्या पायावरून त्रिकोणी संख्या काढत असताना पाया गुणिले पुढची संख्या भागिले 2 अशा पद्धतीने जा आणि मग उदाहरण या ठिकाणी सोडवू शकता. म्हणजे पाया कसा काढायचा, पायावरून त्रिकोणी संख्या कशी काढायची याच्यासाठी हे सूत्र आहे. आता शेवटचा घटक मी घेतो कारण मला वेळ व्हायला लागलेला आहे. यानंतर मी घेणार आहे फक्त शेकडेवारी. शेकडेवारीतलं सोपं पद्धत कशी असते एक दाखवतो तुम्हाला टेक्निक आणि उरलेला घटक मग सर घेतील तुम्हाला. बघा ना शेकडेवारीचा शेकडा कसा काढायचा असतो साध्याने सोप्या पद्धतीनं. बघा 500 चा 10% काढायचा आहे. 500 चा 10% मग 500 चा 10% काढत असताना काय करायचं तर बघा एकदम साधी सोपी पद्धत. 500 चा 10% काढत असताना काय करायचं तर दिलेली जी संख्या असते तुम्ही काय करता 100 भागिले 10 भागिले 100 करता आणि मग याला गुणिले 500 अशा पद्धतीने जातो तुम्ही आणि मग याचं उत्तर तुम्ही तुम्हाला अशा म्हणजे सरांनी तुम्हाला शिकवलेलं आहे की अशा पद्धतीने शेकडेवारी काढायची. साधी आणि सोपी पद्धत 1 च्या पटीत किंवा 10 च्या पटीत किंवा 100 च्या पटीत शेकडेवारी काढताना. ओके तर हे काढत असताना काय करायचं बघा 10% काढायचं आहे ना तर 10% काढत असताना या जर 0 आहेत या दोघांच्या मध्ये तर 10 आहे म्हणल्यानंतर 1 0 कमी करा. याच्यातली 1 0 कमी केली तर 10% म्हणजे 50 येईल. 10% म्हणजे किती येणार 50 येणार. 1 0 कमी करायची याच्यातली 10% काढायचे. आता उदाहरणार्थ जर समजा 125 500 चा 30% काढायचा आहे. बघा 500 चा 30% काढायचा आहे मग अशा वेळी काय करणार 1 0 कमी करणार का नाही. तर पहिल्यांदा काय करायचं तर याच काढत असताना बघा 500 चा 30% काढत असताना काय करायचं की याचा 10% पहिल्यांदा काढून घ्यायचा. याचा 10% मग 500 चा 10% म्हणजे किती येतोय 50. 500 चा 10% 50 येतोय आणि 50 गुणिले 30% काढायचं कारण 10% म्हणजे 50 झालाय. मग 30% म्हणजे 3 भाग आहे म्हणून 50 गुणिले 3 या ठिकाणी गेलं तर या ठिकाणी 150 उत्तर देतो येईल. बघा लक्षात घ्या म्हणजे 500 चा 30% काढत असताना पहिल्यांदा 500 चा 10% काढा. 500 चा 10% म्हणजे 50 येतोय आणि 50 आल्यानंतर म्हणजे 1 0 कमी केली कारण टक्केवारी काढत असताना अशा पद्धतीने जायच नाही. 30 भागिले 100 गुणिले या ठिकाणी 500 करा 0 0 0 0 5 3 15 150 अशा पद्धतीने उत्तर आलं. मग त्याऐवजी काय करा या 0 ने आहे याच्यातली 1 0 जरी घालूया आणि यातली 1 तरी 0 घालूया तरी चालेल आणि या 50 ने या 3 ला जर उरलं तरी 150 उत्तर येते. म्हणजे साध्याने सोपी टेक्निक लक्षात घ्या. इथं 500 जर 100 काढायचा आहे 0 घाला इथं 0 घाला 50 म्हणजे याचा 500 चा 10% म्हणजे 50. आता बघा 125 चा मला 10% काढायचा आहे. बघा 125 चा 10% काढायचा आहे. 125 चा 10% 125 चा 10% काढायचा आहे. मग हा काढत असताना आता इथं तर 0 नाही. मग अशी मी सांगितलं की इथं 0 0 आहे 0 0 कट करा. मग अशा वेळी काय करायचं इथं 0.01 आहे. मग 0.1 आहे म्हणल्यानंतर काय करा या ठिकाणी 125 आहे ना तर 125 आहे तसंच लिहा आणि 0 जे आहे ती 0.1 आहे म्हणल्यानंतर दशांश चिन्ह द्या त्याला मागून एक घर दशांश चिन्ह म्हणजेच 12.5. बघा 12.5 हा त्याचा 10% येतोय. हा त्याचा 10% येतोय. आता 20% जर विचारलं समजा तुम्हाला 125 चा 20% विचारलं 125 चा 20% विचारलेला असेल तर इथं सुद्धा करत असताना काय करायचं तर पहिल्यांदा 10% द्या. म्हणजे आता इथं सुद्धा करताना काय करायला पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा 10% काढावं लागेल. मग 10% काढत असताना त्याचा 10% किती येणार 12.5 12.5 आणि याला गुणिले 2 करा म्हणजे त्याचा अर्थ येणार 25. त्याचं उत्तर येणार 25 म्हणजे टक्के काढत असताना 125 चा 10% 10 भागिले 100 गुणिले 125
असं करत बसण्यापेक्षा शून्यदा कट करता येत असेल तर शून्य कट करा, किंवा जर नसेल तर अशा पद्धतीने जा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही सोपी पद्धत आहे. म्हणजे काय होत आहे, शून्य दशांश चिन्ह फक्त पुढे राहायचं. आता साधं उदाहरण आहे, याच 125 आहे आणि याचा तुम्हाला 8% काढायचं आहे. 125 चा 8% 8% काढायचं आहे. मग 125 चा 8% काढत असताना तुम्ही काय करणार, 8/100 × 125 आणि मग हे काढत बसणार. हे काढायची काही गरजच नाही. काय करायचं बघा, 125 चा 8% काढायचं आहे. मग इथं आता 10% काढता येत नाही आपल्याला. 10% काढलं तर कारण 10 पेक्षा 8 हे लहान आहे. मग अशा वेळी काय करा, 1% काढा. मग 1% काढायचं असेल मला याचा 125 चा 1% काढायचं आहे, म्हणजे मला या ठिकाणी 1% काढायचं असेल तर दशांश चिन्ह जे आहे ते 2 घरा पुढे यावायचे, म्हणजे 100 च्या पट्टी त्याला घ्यावं लागेल. मग 100 च्या पट्टी घ्यायचं असेल तर 125 जो आहे या 125 ला काय करा, 2 घरा पाठीमागे या. बघा इथं 2 घरा पाठीमागा, तर 2 घरा मागे आल्यानंतर त्याचा 1.25 आला, 1.25. आणि मग याला 8 करा, हे लक्षात घ्या. याला 1 × 8 केलं तर तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर किती येईल, तर याचं उत्तर 10 येईल. बघा याचं उत्तर 10 आहे ना, म्हणजे 125 चा 8% 10 येईल. म्हणजे तुम्ही असं करत बसण्यापेक्षा 8/100 × 125 आणि मग त्याला भांग घालवा, असं करण्यापेक्षा याचा 1% काढा आणि 1% काढल्यानंतर त्याला 8 केलं की तुमचं टक्केवारी निघते. म्हणजे साधी आणि सोपी पद्धत. जर तुम्हाला 0-0 असतील तर 0 कट करा दोन्ही ठिकाणच्या आणि त्याला त्यानं गुणा. जर समजा 0 नसतील तर 10 च्या पट्टीत काढा किंवा दशांश चिन्ह मागे या. एक आता इथं 10 आहे ना, तर मागे 1 घर या. इथं 20 आहे, 10 च्या पट्टीत काढा, पुढे जा. अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर शेकडेवाडी काढायला अगदी सोपी, म्हणजे अगदी सोपी तुम्ही शेकडेवाडी काढू शकता. सर्वांना धन्यवाद. मला अजून घटक घ्यायचे होते, नफा तोटा सरळ व्याज, पण वेळेअभावी मला इथंच थांबावं लागणार आहे. जर उद्या योगायोग जर जुळला तर उद्या आपण नफा तोटा सरळ व्याज परिमिती क्षेत्रफळ याच्यावर आधारित जर जर लेक्चर जर मॅडमांनी आयोजित केलं तर नक्की मी घेण्याचा प्रयत्न करीन. भरपूर द्यायचं होतं पण वेळ इतका कमी आहे. प्रज्ञाशोधची परीक्षेचं नियोजन असल्यामुळे मला आता निघावं लागणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी गणित सोडवत असताना मगाशी जसं मराठीमध्ये आदरणीय सुनील पाटील सरांनी सांगितलं की प्रश्न काळजीपूर्वक वाचायला पाहिजेत, काय दिलेलं आहे ते अंडरलाईन करा, चारही पर्याय वाचा व्यवस्थित आणि उत्तर अचूक लिहिण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही गडबडीमध्ये जर उत्तर लिहिलात तर तुमचं 2 मार्क जाऊ शकतात आणि 2 मार्क ही तुमचं मिरिट, तुम्ही मिरिट मधून बाहेर जाऊ शकता, हे लक्षात ठेवा बाळांनो. आणि गणित हा विषय असा आहे की इथं प्रॅक्टिकली तुम्हाला करावं लागतं आणि प्रॅक्टिकली केल्याशिवाय तुम्ही अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही. नगर जिल्हा परिषदेचं मी खूप खूप आभारी आहे, कारण माझ्यापासूनच सुरुवात लेक्चरला झालेली होती आणि शेवट करण्याचा मला संधी आदरणीय कुलते मॅडम यांनी दिली, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. बाळांनो अतिशय छान पेपर सोडवा. अडचणी येत असतील तर त्या अडचणी तुमच्या सरांच्या मार्फत तुम्ही सोडवून घ्या. आता एकच लक्षात घ्या की पाठ्यपुस्तक अतिशय व्यवस्थित वाचा, कारण गणिताचं पाठ्यपुस्तक तुम्ही आता जर व्यवस्थित वाचलं तर त्यावरचेच प्रश्न, कारण पाठ्य शिष्यवृत्तीला पाठ्यपुस्तकातलेच प्रश्न येत असतात. काही जे सूत्र असतील, काही घटक जे आहेत जे तुम्हाला माहिती दिलेले असते पाठ्यपुस्तकामध्ये, त्यातलेच प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ पेंटॅगॉन वगैरे असे जे आहेत, असे प्रश्न तुम्हाला गणितामधले विचारले जातात. त्यामुळे आपण गणिताचे काय करतो की पुस्तक वाचायचं बंद करतो आणि नवनीतचा गाईड किंवा विविध प्रकाशनं वाचतो आणि पाठ्यपुस्तकातले घटक वाचत नाही आणि तेच प्रश्न आपल्या पुस्तक पेपरला येत असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक वाचन करा. गणितात काय सोडवायला सांगितलेलं आहे आणि कोणतं उत्तर येणार आहे ते अचूक बघा. पर्याय चारीच्या चारी अतिशय काळजीपूर्वक पाहून तुम्ही उत्तराला टिक करा. आणि निश्चितच मला असं आशा आहे की 1.5 ते 2 महिन्यापासून तुमच्या नियोजन कमिटीनं अतिशय योग्य आणि अचूक असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे निश्चितच यावर्षी
नगर जिल्हा परिषदचा झेंडा हा महाराष्ट्रामध्ये लागेल अशा आशा मी व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वजण ते साकार कराल. निश्चितच आम्हाला कोल्हापूरच्या शिक्षकांना खारीचा वाटा उभारण्याची संधी तुम्ही दिलीत त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो आणि तुम्ही हे लेक्चर अटेंड केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो. यानंतर पुढील तास आदरणीय सरांनी सुरू करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद आदरणीय विजय पाटील सर. आज सरांनी आपल्याला गणित या विषयातील कृत्या व सूत्रे याबाबत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचे मी जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर गोकुळ झावरी सरांना विनंती आहे की त्यांनी आपले लेक्चर सुरू करावं. हॅलो, आवाज येतोय का? येतो सर, येतो. हा, तर आता खूप वेळ झालाय, मी जास्त वेळ आपला घेणार नाही. परंतु अहमदनगर जिल्हा परिषदेने हा अतिशय स्तुत्य उपक्रम माननीय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर साहेब आणि पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. कुलट मॅडम, बाबा पवार सर आणि भापकर सर यांना या खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी 2 महिने झाले हा प्रयोग, 2 महिन्यापेक्षा 1.5 महिने झाले दररोज सकाळी उठून या सगळ्या गोष्टी मुलांना उपलब्ध करून दिल्या. याबद्दल यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आता मराठी भाषेविषयी पाटील सरांनी सगळ्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात आणि आता अशी वेळ आहे की मल्ल तयार आहे, फक्त कुस्तीच्या आखाड्यात उतरवायचं आहे. आणि आता त्या पैलवानाला नवीन काही डावपेच शिकवून लई तर त्याचे जुने डावपेच तो विसरू शकतो. म्हणून तो जो पैलवान आहे त्याने त्याच्या शिक्षकांनी जे काही त्याला डावपेच शिकवले त्याच्यानुसारच त्याने कुस्ती करून ती गादा मिळवायची. आणि म्हणून आता मी तुम्हाला काय कसं नेमकं नवीन सूत्र किंवा नवीन आडा काय काही सांगणार नाही. फक्त आता पालकांनाच एक विनंती आहे की मुलांची मानसिकता जपा, त्यांना भीती वाटणार नाही, दडपण येणार नाही याची काळजी घ्या. आणि त्यांनी सगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवले, त्यांना आतापर्यंत ही जे 75 दिवस त्यांना वेगवेगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलंय त्यांच्याकडून अनेक प्रश्नपत्रिका शिक्षकांनी सोडून घेतल्यात, त्याचं पुनर्भरण केलंय. आणि म्हणून आता वेगळं काही सांगायचं नाही, आता फक्त त्या मुलांची मानसिकता जपायची, ते शिक्षकांनी जपायची आणि पालकांनी जपायची. पण म्हणून मानसिकता जपत असताना त्याचे अवस्थव लाडे करायचे नाही. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा, ठीक आहे मोबाईल द्या नका देऊ असं मी म्हणत नाही, परंतु थोडा काळ द्या, ते बी शैक्षणिक काय असेल तर तुम्ही जवळ बसून त्याच्याकडून ते करून घ्या. आणि टीव्ही कमी करा. काय होते की आमचा असा अनुभव की मुलं आमच्या वर्गात सुद्धा आम्ही पाहतो, मुलं आमच्याकडे पाहतात परंतु त्यांच्या डोक्यामध्ये ते गेम घोळत असतात. म्हणून मुलांना गेम वगैरे खेळायला मोबाईल आता देऊ नका. 2 दिवस आता राहिले फक्त शुक्रवार आणि शनिवार, तर शनिवार दुपारनंतर त्या मुलाला एकदम फ्री करा, त्याला कोणताही प्रश्नही विचारू नका अचानक, किंवा त्याला रात्रभर रात्रीचं बी जागून त्याची आवृत्ती करू नका. रविवारी सकाळी त्याला त्याच्याविषयी काही विचारू नका, अगदी प्रसन्न चित्ताने त्याला त्या परीक्षा केंद्रावर घेऊन जा. आणि तिथे गेल्यावर शिक्षकांना, शिक्षक असतील तर त्यांना विनंती करतो किंवा पालकांना विनंती करतो, त्याच्या सरांनी सांगितलं त्या पद्धतीने 2 एक स्कूल बॅगमध्ये पॅड एक कागद त्याला लावलेला असेल, 2 पेन नेहमी रुळलेले 2 पेन आपल्या बरोबर 2-3 असावेत. आणि तिथे गेल्यानंतर मुलाला बरोबर घेऊन परीक्षा केंद्रात वर्ग नंबर शोधित फिरायचं नाही, त्या मुलाला एका ठिकाणी बसवा, तुम्ही अगोदर जाऊन ते नंबर बघा कोणत्या वर्गात त्याचा नंबर एक आहे. तर होतं काय, हुशार मुलगा असेल त्याचा जर झावरे आडनाव असेल तर झेड शिवटी असतो आणि आपण पहिल्या वर्गाकडून पाहायला सुरुवात करतो, मग हा वर्ग झाला का त्याच्यात नाही नंबर, त्या वर्गात त्याच्यात नाही नंबर, त्याच्यात नाही नंबर, त्या मुलाला दडपण येतं माझा नंबर आहे का नाही. म्हणून मुलांना सोबत न नेता त्याला एका ठिकाणी बसवा आणि मग तो वर्ग कोणत्या वर्गात त्याचा नंबर आहे ते बघून या. नंतर त्याला परीक्षेच्या अगोदर आणि परीक्षा केंद्रावर साधारण 1/4 पाऊण तास अगोदर जा. हुशार मुलं असतील आणि तुम्ही जर त्याला हुशार करून धावपळ करत घेऊन गेलं त्याला दडपण येतं, मी परीक्षेच्या वेळेच्या आत जाईल का नाही, जाईल का नाही. ह्या मानसिकता मुलांच्या जपापाटीवरून हात फिरवा. आणि नवीन आता उतारा कसा वाचायचा आहे, त्याची उत्तर कशी शोधायची, शिक्षकांनी शिकवलंय, कवितेचं शिकवलंय, सगळं झालंय, इक्रीम आहे सगळं. यांना आता नवीन वेगळं मी काहीच सांगणार, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला जे शिकवलंय त्यानुसार आपलं काम करा, त्याच्या बाहेर जाऊ नका.
परंतु प्रश्न बारकाईने मात्र निश्चित वादा घाई नाही, अति घाई संकटात नाही आणि चंचल असतं. हे प्रश्न नीट वाचत नाहीत, घाईघाईमध्ये त्याचा वेगळाच अर्थ काढतात आणि एखाद्या प्रश्नाजवळ फार काळ अडून बसू नका. सुरुवातच चांगली झाली नाही तर मुलावर दडपण येतं, वेळ जागी जातो सुरुवातीला. तर आपलं पुढे जाण्याचं काम करा, परंतु ज्या प्रश्न वाचलाय त्याच्या समोरचाच गोल आपण रंगवतोय ना याची मात्र जाणीवपूर्वक काळजी. हे तुम्हाला येतंय, तुमचा तेवढा सराव झालाय, तुम्हाला वेगळं काही सांगायचं नाही. अतिशय चांगली तयारी तुमची, फक्त आता ती प्रत्यक्षात उतरवणं आणि यश संपादन करणं हे त्या बालकांना तुमच्या हातात. आता शिक्षक किंवा पालकांनी तुमच्यासाठी प्रशासनाने जे जे करणं शक्य होतं ते सगळ्या यावर्षी केलंय, कसलीच उणीव ठेवली नाही. म्हणून आता रोल तुमचा आहे, फक्त तो आनंदाने सामोरं जा, भीती बाळगू नका आणि परीक्षा केंद्र शिक्षक तुमच्या जवळ असतात, काय वाटत असेल ते बोला, पालकांशी बोला, पालकांनी सुद्धा मुलांशी बोला आणि दडपण देऊ नका त्या विद्यार्थ्याला. आता राहिलेले 2 दिवस फार महत्वाचे आहेत, परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत फार महत्वाचे आहे. तोपर्यंत त्याची मानसिकता सांभाळणं आता आपल्या हातात आहे, कारण त्याची तयारी सगळी झालेली आहे. नवीन काही फॉलो करू नका, नवीन कोणतीच गोष्ट आता अंमलात आणू नका. तुम्ही जी जुनी पद्धत आहे तुमची त्या पद्धतीनेच आता तुमचा सराव चालू राहायला पाहिजे. आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही भाषा विषयामध्ये. आता सांगण्यासारखं त्या सरांनी काही ठेवलं नाही. वाक्प्रचार एक पुस्तकातले सगळे बघा, तिसरीपासून पाचवीपर्यंतचे सगळे मराठी भाषेचे पुस्तकं घ्या, त्याच्यात असलेले वाक्प्रचार शोधा, काही म्हणी सुद्धा आहेत त्या म्हणींचा अभ्यास करा. म्हणींच्यावर शब्द कोड्याच्या रूपामध्ये प्रश्न विचारला जातो, शक्यतो अर्थावरून ती ओळखण्याचा प्रयत्न कोड्यामध्ये करा, कारण ते अक्षर पाहून आपल्याला काही संदर्भ लागत नाही अनेक वेळा. परंतु ही मुलं हुशार असतात, यांना लागतो पण नाही लागला तर त्या दिलेले 4 जे अर्थ आहेत त्याच्यावरून म्हण कोणती असेल याचा आपल्याला तर्क करता आला पाहिजे. तो करा, सामान्य ज्ञान अतिशय चांगलं, तुमचे सगळे रेडी आता, काय वेगळं काही सांगायचं नाही त्याच्यात. फक्त आहे हा आत्मविश्वास टिकून ठेवा आणि मला फार येतं या आत्मविश्वास, अति आत्मविश्वासात जाऊ नका. गर्वाचे घर खाली म्हणतात, त्यामुळं तुम्ही आहे याच्यात शांततेने संयमाने सामोरं जा, प्रश्न बारकाईने वाचा, हेच सगळ्यात महत्वाचं आहे. काय विचारलं हे शेवटपर्यंत प्रश्न वाचा आणि पर्याय सुद्धा शेवटपर्यंत बघा. जरी पर्याय पहिला बरोबर असला तरी शेवटपर्यंत जा. होतं काय, काही वेळात सरांनी मागे सांगितलंय त्या पद्धतीने, पहिला पर्याय असतो काय, दुसराही बरोबर असतो, तिसराही असतो, शेवटी असतो पर्याय, सर्व पर्याय बरोबर. असं ज्या वेळेस असेल त्यासाठी, किंवा सर्व पर्याय बरोबर नसतील त्यासाठी, चारही पर्याय वाचायची आपल्याला सवय असली पाहिजे आणि मग उत्तर ठरवा. अगोदर उत्तर पहिल्याच पर्यायातलं ठरवू नका, प्रश्न काय विचारला हे बघा आणि त्या पद्धतीने या परीक्षेला सामोरं जा. आता तुमच्याकडे कोणती गोष्ट तुम्हाला शिकवायची राहिलेली नाही, सगळं काही शिक्षकांचं शिकवून झालंय. त्याच्यामुळं आता आहे हा सराव शांततेत घ्या, परत परत प्रश्न, अजूनही संधी वेळ आहे तुमच्याजवळ, त्या वेळेचा सदुपयोग करा आणि ज्या गोष्टी थोड्याशा कठीण वाटतात त्याचा अधिकाधिक सराव करा. आणि जिल्हा परिषदेने यावर्षी खूप चांगलं नियोजन या परीक्षांबाबतीत केलं, उलट मॅडमने इतके कष्ट खरंच कुणी घेतले नाहीत आणि म्हणून यावर्षी खूप अशी अपेक्षा जिल्हा परिषदेला आहे तुमच्याकडून. म्हणून त्या कष्टाचं चीज करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय गोकुळ झावरे सर. यानंतर सरांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचे जिल्हा परिषद अहमदनगरच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. यानंतर आदरणीय श्री कल्याण नेहू सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा, तालुका नेवासा, सर आपल्याला पुढील मार्गदर्शन करणार आहे गणित या विषयाचं. आदरणीय सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावं सर. धन्यवाद मॅडम. आवाज येतोय ना माझा? येतो सर, येतो. हा, तर जवळजवळ 2 तास झालेले आहेत आणि मी पूर्ण क्लास फॉलो केलेला आहे. 222 मुलं जॉईन होते, आता 30-32 मुलं राहिलेले आहेत. तर प्रथमतः अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि त्या विभागामार्फत गेली 75 दिवस चाललेल्या तासिका यासाठी केलेलं नियोजन व आयोजन सर्व प्रशासकीय अधिकारी आणि विशेषतः कुलट मॅडम तुम्ही आणि त्याचबरोबर तंत्रस्नेही म्हणून काम करणारे माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब पवार आणि रवी भापकर सर, तर आपल्याला सर्वांना प्रथमतः धन्यवाद देऊ इच्छितो. सुनील सर, विजय सर आणि माझे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय गोकुळ झावरे सर या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. सांगण्यासारखं कुठलंही काही ठेवलेलं नाहीये.
फक्त जाता जाता मी आता वेळ खूप झालेला आहे एवढं सांगेन विद्यार्थी मित्रांनो, प्रयत्न, प्रयत्नात सातत्य, सातत्यात चिकाटी आणि चिकाटीमध्ये असलेली जिद्द आणि स्वतःचा आत्मविश्वास, हे पाच शब्द फक्त लक्षात ठेवा. प्रयत्न, प्रयत्नात सातत्य, त्यामध्ये चिकाटी, जिद्द आणि सगळ्यात महत्वाचा आत्मविश्वास, या पाच गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्ही आता परिपूर्णपणे सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहात. निश्चितच आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे. फक्त पेपर सोडवताना स्वतःचा आत्मविश्वास डगमगू देऊ नका. मला एक उदाहरणाच्या माध्यमातून अगदी भाषा आणि गणित या विषयाचे मी 21 प्रश्न काढलेले होते आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्या समोर यायचं होतं नेमका महत्वाचा प्रश्न कोणता आहे दोन्ही विषयामध्ये आणि तो प्रश्न विद्यार्थी कशा पद्धतीने चुकतो आणि ते होणारी चूक कशी टाळावी या पद्धतीने माझं एक अर्ध्या तासाचं नियोजन मी केलेलं होतं. परंतु वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी कुठल्याही सविस्तर बाबीमध्ये जात नाही. प्रथमतः कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आपला बहुमूल्य वेळ देऊन अनमोल असं मार्गदर्शन केलं त्यांचेही मनपूर्वक मी आभार मानतो. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतले आपले सीओ साहेब असतील, जिल्हा शिक्षण अधिकारी साहेब असतील, इतर विस्तार अधिकारी असतील, प्रत्येक तालुक्याचे बीओ असतील आणि सर्वात महत्वाचं हे नियोजन व आयोजन करणाऱ्या कुलट मॅडम असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गेली 75 ते 76 दिवस अतिशय उत्कृष्ट नियोजन झालं आणि बहुमोल असं मार्गदर्शन माझ्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी मित्रांना, पालकांना आणि शिक्षक मित्रांना मिळालेलं आहे. फक्त त्याचा सदुपयोग येणाऱ्या 18 तारखेला आपल्याला जे वेळेचं बंधन असतं त्या वेळेच्या बंधनामध्ये राहून सगळे सूचना पाळून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. आणि जर तुम्ही आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलेत आणि सर्वांनी सांगितलेले नियम लक्षात ठेवण्यापेक्षा स्वतःचं माइंड कॉन्स्टंट बनवा, मला काय करायचंय हे लक्षात ठेवा. आत्ताच झावरे सरांनी सांगितल्याप्रमाणे अंतिम टप्प्यात जाऊन काय आपण करू शकतो यापेक्षा वर्षभर आपण काय केलेलं आहे तेच फॉलो करा. कारण ऐनवेळी जर आपण थोडसे आपली जुनी पद्धत सोडून नवीन पद्धतीकडे गेलो तर निश्चित गडबड होण्याची शक्यता असते, हा माझा अनुभव आहे. म्हणून कुठलाही प्रश्न सोडवताना विशेषतः गणितामध्ये त्या प्रश्नाचे लिखित जर गणित असेल तर त्या प्रश्नाचे 3 भाग करा. पहिल्या भागामध्ये काय विचारले, दुसऱ्या भागामध्ये काय आहे आणि नेमके अंतिम उत्तर काय विचारलेलं आहे या गोष्टीवर लक्ष ठेवा. त्याचबरोबर गणिताचे प्रश्न आणि प्रश्नाचे पर्याय वाचताना त्या पर्यायामध्ये एकक काय दिलेलं आहे एककावर निश्चित लक्ष केंद्रित करा. 1-2 प्रश्न तरी अनुभवाने सांगतो एककामध्ये फिरवलेले असतात. आपण जे उत्तर काढलेलं असतं ते उत्तर पहिल्या पर्यायामध्ये असतं परंतु त्याचं एकक त्या पहिल्या पर्यायापुढे जोडलेलं नसतं. म्हणून प्रश्नांचं निरीक्षण नीट बारकाईने करा, एककाचं निरीक्षण नीट बारकाईने करा आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, असे 4-5 प्रश्न दोन्ही पेपरमध्ये असतात, पर्यायावर पर्याय विचारलेले असतात. या प्रश्नाकडे सजगतेने पहा. जेव्हा पर्यायावर पर्याय विचारलेले असतात तेव्हा हा प्रश्न निश्चितपणे विद्यार्थी मित्रांनो 2 वेळा काळजीपूर्वक वाचा. पहिले पर्याय वाचा आणि त्या पर्यायावर काय पर्याय विचारलेले आहेत हे पर्याय 2 वाचा. इथं गोंधळ होण्याची शक्यता असते म्हणून या प्रश्नांची काळजी घ्या आणि भौमितिक आकृत्यावर आधारित असलेले प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवाल तेव्हा 2 गोष्टीची काळजी घ्या. भौमितिक आकृतीवरचा प्रश्न सोडवताना आकृतीचं निरीक्षण एका टप्प्यात एका नजरेत करू नका. पहिल्यांदा एकदा निरीक्षण केल्यानंतर दुसऱ्यांदा त्या आकृतीमध्ये बारकाईने काय दिलेलं आहे ते बघा आणि मग आपल्या अंतिम उत्तराकडे जा. उदाहरणार्थ परिमिती हा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आकृती अर्धवट दिलेली असते आणि अर्धवट दिलेल्या आकृतीची परिमिती काढायला विचारलेली असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे ती आकृती बंदिस्त केलेली नसते आणि अशा आकृतीची परिमिती दिलेली असते, विचारलेली असते आणि आकृतीमध्ये ज्या प्रमाणे बाजूच्या लांबी दिलेल्या असतात त्या लांबीनुसार आपण परिमिती काढतो ती पहिल्याच पर्यायात असते. परंतु जर का आपली परिमितीची व्याख्या आणि कन्सेप्ट क्लिअर नसेल, उदाहरणार्थ बंदिस्त आकृतीच्या सर्व बाहेरील बाजूच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती, ही जेव्हा तुमची परिमितीची कन्सेप्ट क्लिअर असेल तेव्हा ते तुम्ही उत्तर अचूक सोडू शकता. आणि फसवण्यासाठी मात्र आकृती बंदिस्त केलेली नसते किंवा बंदिस्त करून चारही बाजूच्या किंवा 5 बाजू असतील त्या बाजूची लांबी दिली असते आणि आतमध्ये एक रेषा टाकलेली असते त्या रेषेचीही लांबी दिलेली असते. जर आपल्याला परिमितीची व्याख्या क्लिअर कळाली नाही तर आपला हा प्रश्न सहजासहजी सोपा प्रश्न चुकू शकतो. आता शेवटचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. उदाहरणार्थ खालील पर्यायातील कोणता अपूर्णांक मिश्र अपूर्णांक नाही, संयुक्त अपूर्णांक नाही आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक नाही. पहा, आम्ही 3 शब्द वापरलेले आहेत, मिश्र अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि संयुक्त अपूर्णांक. हे 3ही समानार्थी शब्द आहेत म्हणून आपल्याला गणितामधले काही समानार्थी शब्द सुद्धा माहिती असले पाहिजेत. परीक्षेमध्ये काय होतं, अंतिम पेपर सोडवताना
परीक्षेमध्ये काही शब्द बदलवले जातात, प्रश्नाची रचना बदलवली जाते. शब्दामध्ये केलेला बदल, प्रश्नाच्या रचनेमध्ये केलेला बदल जर आपण लक्षात घेतला तरच आपण अंतिम उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणून प्रश्न नीट वाचा आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक देताना सर्वांची एक धारणा झालेली असते, एक पूर्णांक आणि पुढे अपूर्णांक असला की तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक असतो. आणि इथं मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फसवलेलं असतं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची कन्सेप्ट अशी आहे, पहिला पूर्णांक आणि पूर्णांकाच्या पुढे येणारा अपूर्णांक हा छेदाधिक अपूर्णांकच असला पाहिजे, तरच तो पूर्णांकयुक्त अपूर्णांक होतो. पर्यायामध्ये आपल्याला पूर्णांक दिसतो, पूर्णांकापुढे अपूर्णांक दिलेले असतात, आणि एक पर्याय मात्र असा असतो की तो त्या पूर्णांकापुढे जो अपूर्णांक दिलेला असतो त्या अपूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा लहान असतो. आणि मग आपल्याला दिसताना सगळे सारखे दिसतात, मग अशा वेळेस आपली फसगत होण्याची शक्यता असते. मला एक अर्धा तास या चुकीच्या प्रश्नाच्या माध्यमाने तुमच्या समोर यायचं होतं, परंतु थोडंसं आपण विद्यार्थ्याला वेळेचं मॅनेजमेंट सांगितलं आणि आपल्याला बाहेरील तज्ञांचं मार्गदर्शन आवश्यक होतं. त्यांनी दोन्ही बाहेरील जिल्ह्यातील तज्ञांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्याकडे वेळ नसल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तरी सुद्धा सर्व प्रशासनाचे सर्व तज्ञ मार्गदर्शकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आणि सर्व विद्यार्थी मित्रांना येत्या 18 फेब्रुवारीला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना मी आणि त्यांच्या शिक्षकांना, पालकांना आणि प्रशासनाला धन्यवाद देऊन परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद आदरणीय श्री कल्याण नेहरू सर.